काय बघितलं का, एक पहिले बघितलं की लर्निंग आउटकम्स काय, नेक्स्ट पुढे गेलो आपण पुढे जाऊन पण बघितलं की याचा प्रोफॉर्मा काय, तुमच्याकडे जे प्रॉपर्टी येतं तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्यात तुम्हाला बघायचे की एक्सपेन्सेस डेबिटेड टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बट नॉट अलायबल, नॉट अलायबल ॲज पर प्रोव्हिजन ऑफ प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोव्हिजन, इन्कम टॅक्समध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत पी जी बी पीच्या त्याप्रमाणे ते अलाव आहेत का हे बघायचं, जर अलाव नसतील ॲड एक्सपेन्सेस डेबिटेड टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस बट नॉट अलायबल, मग तुमच्याकडे एक अमाऊंट आलेली आहे इकडे त्या अमाऊंटमध्ये तुम्ही इन्कम टॅक्सचा एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड केला आहे, त्यामुळे तुमचं प्रॉफिट काय झालं कमी झालं, तर प्रॉफिटमध्ये इन्कम टॅक्स एक्सपेन्स नाही आहे बिझनेसचा, तो पर्सनल एक्सपेन्स आहे, मग असे पर्सनल एक्सपेन्स असतील किंवा आणखीन कुठले एक्सपेन्स असतील जे इन्कम टॅक्स लॉप्रमाणे अलायबल नाही आहेत ते तुम्ही इथे ॲड कराल, मग त्याची लिस्ट आहे इकडे ॲड करा, म्हणजे हा प्रोफॉर्मा आहे हा आपण थोडा बघितला. ॲक्च्युली मी सगळे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार, म्हणजे आय टी आर 3 तुमचं एक प्रॉपर्टी तुम्ही तुमचं प्रॉफिट अँड लॉसप्रमाणे सेल टाकाल, परचेस टाकाल, इतर एक्सपेन्स टाकाल, बॅलन्स शीट, लायबिलिटी हे सगळं आपण आय टी आर 3 भरतो, आणि त्यानंतर जे काही प्रॉपर्टी येईल आणि त्यामध्ये जर का अशा काही गोष्टी असतील तर त्या कशाप्रकारे ॲड करायच्या हे सगळं मी दाखवेन, ते तुम्हाला प्रॅक्टिकली क्लिअर होईल. हा प्रोफॉर्मा आहे. त्यानंतर मिनिंग ऑफ बिझनेस आणि प्रोफेशन बघितलं, त्यात ओकेशन पण येतं हे बघितलं, बिझनेस प्रोफेशन, मिनिंग ऑफ प्रॉफिट बघितलं, मेथड्स ऑफ अकाउंटिंग होते पण थोडंसं बघितलं, त्यामध्ये आय सी डी एसचा कन्सेप्ट आहे हे सांगितलं काल. आता ह्याच्या पुढे जाऊन सुरू होतं आपलं चार्जिंग सेक्शन. सेक्शन 28 इन्कम चार्जेबल अंडर दिस हेड. आता त्याच्यामध्ये 10 आहेत दिसत ना इकडे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पण काल बघितलं की आपला बिझनेस आणि प्रोफेशन काय आहे, जर बिझनेस किंवा प्रोफेशनमधून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्कम होत असेल तर ते ॲज पर सेक्शन 28 चार्जेबल टू पी जी बी पी होईल. तर खाली इकडे त्यांनी काय केलं आहे, लिस्ट दिली आहे, त्याच्यामध्ये तुमचं प्रायमरी इन्कम जे आहे ते इथे येईल, पण सेकंडरी आणखीन काय इन्कम आहेत तुम्ही 2 to 10 बघाल, त्या 2 to 10 आणखीन सेकंडरी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यातून तुम्हाला इन्कम होत असेल कुठल्याही प्रकारे, तर तुम्हाला ते ॲज पर सबसेक्शन 2 to 10 किंवा ते पॉईंट दिलेत, पॉईंट 2 to 10 ह्याच्यामध्ये जर इन्कम ते येत असेल तर ते पी जी बी पीचं इन्कम येईल ॲज पर सेक्शन 28. तर इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन आहे, त्यात तुम्ही बिझनेस करताय, एक तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, रोज समजा तुम्ही ट्रेडर आहात, तुम्ही रोज दुकानात जाल, दुकान रोज चालू कराल, काही तुम्हाला गरज पडेल त्याप्रमाणे तुम्ही सप्लायरला ऑर्डर कराल, माल येईल आणि तुमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांना तुम्ही माल सेल कराल, ट्रेडिंग ही तुमची एक रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे, आणि त्याचं तुम्हाला जे प्रॉफिट होईल ते काय असेल, पी जी बी पीचं तुमचं प्रॉफिट असेल. आता त्या प्रिवियस इयरमध्ये तुम्ही हे रेग्युलर बेसिसवरती करताय, म्हणजे ते एकदाच केलं कधीतरी केलं तरी पण काय येईल ते पी जी बी पीचं इन्कम होईल. इकडे एवढंच दिलं आहे, इन्कम अरायझिंग, इन्कम अरायझिंग टू एनी पर्सन बाय वे ऑफ प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम द बिझनेस ऑर प्रोफेशन कॅरिड ऑन बाय हिम
एट एनी टाइम ड्यूरिंग द प्रीवियस ईयर. तो रोज करते तो रोज इयरली एकदा केलं त्या प्रीवियस ईयरमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली करा किंवा फ्रिक्वेंटली करा, कशी करा. इन्कम झालं बस चार्ज होईल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. सपोज तुमचा एखादा बिझनेस आहे, तुम्ही ट्रेडर आहात, डिस्ट्रीब्युटर आहात, आणि एखाद्या व्यक्तीला माहिती पाहिजे की कसा बिझनेस करायचा, डिस्ट्रीब्युटरशिपचा कशा प्रकारे कंपनीला अप्रोच व्हायचं, कशा प्रकारे कंपनीशी बोलणी करायची, कशा प्रकारे तुम्हाला ते पुढच्या गोष्टी सगळ्या कशा करायच्या अरेंज. मी सांगितलं की मी तुम्हाला सगळं सांगेन कसं करायचं, पण मी तुमच्याकडनं ह्याच्याबद्दल काही चार्जेस घेईन हे सगळे सांगण्याचे. मी एवढा अनुभव घेतला, एवढ्या वर्ष मी करतो आहे. तो व्यक्ती बोलला ठीक आहे, चला मी तुम्हाला 10,000 द्यायला तयार आहे, तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो मला शेअर करा. आता तुम्हाला यातनं इन्कम झालं तर या प्रकारे तुमचं इथे गुड्स तुम्ही सेल किंवा परचेस करत नाही, परचेस किंवा सेल करत नाही. तुम्ही इथे काय करता, एखाद्या व्यक्तीला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करताय. आणि तुम्ही ॲज अ प्रोफेशन, सपोज तुम्हाला असं वाटलं की आपण हे प्रोफेशन म्हणूनच करूया, कोणाला असं बिझनेस करायचं आहे तर माझ्याकडे या, मी गायडन्स करेन, तर तुमचा फुल टाईम तो बिझनेस होईल किंवा तो साईड बिझनेस होईल. पण तुम्ही हे इयरली एकदाच करता आणि इन्कम अर्न करता, एनी टाईम केलं इन्कम झालं बस ते पण पुढे होईल, ते पण इन्कम आहे आणि ते बिझनेसचं इन्कम आहे. हे इन्कम तुम्ही सॅलरी म्हणून घेऊ शकत नाही कारण इथे एम्प्लॉयर एम्प्लॉयरशिप नाही आहे, हाऊस प्रॉपर्टी इन्कम होऊ शकत नाही, कॅपिटल गेन होऊ शकत नाही अदर सोर्समध्ये. आणि जर तुम्हाला 24/2 असतं, जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ॲक्टिव्हिटी करता, तुम्ही अदर सोर्समध्ये चार्ज करू शकता. आता समजा तुमच्याकडे काय चेअर्स आहेत, सपोज एक कोचिंग क्लास आहे, तिकडे 50 स्टुडंट होत येतात म्हणून 50 चेअर आहेत किंवा बेंचेस आहेत, बरोबर आहे. आता बाजूला एक लग्न आहे, त्या लग्नामध्ये काही खुर्च्या कमी पडतात, तुमच्याकडे आले त्या क्लासरूममध्ये आल्याने सांगितलं की आम्हाला 50 चेअर द्या, आम्ही तुम्हाला आम्हाला खुर्च्या कमी पडतात तुम्ही त्या चेअर द्या, आम्हाला चेअर थोडं कमी पडतात. आणि त्यांनी जर त्या चेअर नेल्या आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी समजा 1,000 रुपये दिले, 2,000 रुपये दिले, तर हा काय बिझनेस आहे का चेअर भाड्याने देणं? नाही आहे. मग ते इन्कम झालं ना, पण मग तुम्ही ते आयदर PGVP जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही करत असाल तर PGVP किंवा मग अशा प्रकारे केलं तर तुम्ही अदर सोर्समध्ये, तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही अदर सोर्समध्ये काय करू शकता, ते त्याचं इन्कम आहे ते ट्रीट करू शकता, त्यात तुम्ही चार्ज करू शकता. आता दुसरा एक पॉइंट आहे कॉम्पेन्सेशनचा, कॉम्पेन्सेशन ऑर अदर पेमेंट ड्यू टू ऑर रिसिव्ह बाय. आता कॉम्पेन्सेशनचा अर्थ काय? नुकसान भरपाई. तुमचं काय नुकसान होतं आहे म्हणून तुम्हाला कोणी अमाऊंट देत असेल, पेमेंट करत असेल, तर हे कुठल्या संदर्भातलं आहे? तुमची जर का जमीन गव्हर्नमेंटने टेक ओव्हर केली आणि तुम्हाला कॉम्पेन्सेशन दिलं, हे आपण कुठे बघितलं होतं? कॅपिटल गेनमध्ये. त्यानंतर एखादा एम्प्लॉई आहे, त्याला कंपनीने काढून टाकलं आणि त्याला काय कॉम्पन्सेशन मिळालं, तर तिथे संबंध कुठला आहे? एम्प्लॉयर एम्प्लॉई संबंध आहे, त्यातून त्याला कॉम्पन्सेशन मिळते. दुसऱ्या केसमध्ये तुमच्याकडे अशी प्रॉपर्टी आहे की तुम्ही जर सेल केली तर तुम्हाला कॅपिटल गेन होणार आहे, त्यामुळे ते कॉम्पन्सेशन कॅपिटल गेनमध्ये चार्जेबल होतं. इथे कॉम्पन्सेशन कुठलं मिळतं आहे? तुमच्या बिझनेस संदर्भामध्ये तुमचं काय नुकसान होतं आहे आणि तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळतं आहे, त्यामुळे ते PGVमध्ये चार्जेबल होणार आहे. आपण संदर्भ समजून घेऊया, संदर्भ काय काय आहेत. आता ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर ABCD असे चार पॉईंट आहेत कॉम्पन्सेशन संदर्भातले. आता पहिला पॉईंट जो ज्यामधला, एनी पर्सन बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड मॅनेजिंग द होल ऑर सबस्टॅन्शियली द होल ऑफ द अफेअर्स ऑफ अन इंडियन कंपनी, द अफेअर्स इन इंडिया ऑफ एनी अदर कंपनी ऑर इन कनेक्शन. हे दोन पॉईंट दिले, द अफेअर्स ऑफ अन इंडियन कंपनी ऑर द अफेअर्स इन इंडिया ऑफ एनी अदर कंपनी ॲट ऑर इन कनेक्शन विथ द टर्मिनेशन ऑफ हिज मॅनेजमेंट ऑर ऑफिस ऑर द मॉडिफिकेशन ऑफ एनी ऑफ द टर्म अँड कंडिशन्स रिलेटिंग देअर टू. एक म्हणजे टर्मिनेशन आहे, एक पॉईंट आहे तो म्हणजे टर्मिनेशन. दुसरा पॉईंट आहे मॉडिफिकेशन, द मॉडिफिकेशन.
एक पर्सन आहे वर दिलं आहे, एनी पर्सन बाय वॉट एवर नेम कॉल्ड मॅनेजिंग द होल ऑर सबस्टॅन्शियली द होल ऑफ द अफेअर्स ऑफ अन इंडियन कंपनी, द अफेअर्स इन इंडिया ऑफ एनी अदर कंपनी. तू काय करतो, मॅनेज करतो. मॅनेजमेंट त्याची आहे. आता तुम्हाला जेव्हा एखादं काम दिलं मी की ह्या प्रकारे परचेस ऑर्डर द्या, माल घ्या, मग पेमेंट करा, सगळ्या गोष्टी करा, आणि जे काही तुम्हाला तिकडे स्टाफ ठेवायला लागेल आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याकरता, म्हणजे माझ्या बिझनेसकरता मी तुम्हाला एक एरिया देतो, त्या एरियात जाऊन तुम्ही ॲक्टिव्हिटीज करा माझ्या वतीने, आणि तिकडे तुम्ही एक 40 माणसं कामाला ठेवली, ॲडमिनिस्ट्रेशन तुमचं, मॅनेजमेंट तुमचं, मी तुम्हाला डायरेक्शन देईन, गाईडलाईन देईन, तुम्ही काम करायचं, आणि तुम्ही त्या प्रकारे काम करताय म्हणून तुम्ही मला एक इन्व्हॉइस द्यायचा महिन्याला की जे काय काम केलं त्याचे तुम्हाला हे 70 लाख 80 लाख ठरल्याप्रमाणे आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे हे तुम्ही 80 लाख रुपये दर महिन्याला मला द्यायचे आणि तुम्हाला मी तेवढी अमाऊंट देणार. बस तुम्ही त्याप्रमाणे काम करायचं. सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या जे काय देवर दिले एनी पर्सन बाय वॉट एवर नेम कॉल्ड मॅनेजिंग द होल ऑर सबस्टॅन्शियली द होल ऑफ द अफेअर्स ऑफ अन इंडियन कंपनी ऑर द अफेअर्स इन इंडिया ऑफ एनी अदर कंपनी. आता याचं आपलं काय असणार आहे, एक ॲग्रीमेंट असणार आहे इन कनेक्शन विथ द टर्मिनेशन ऑफ हिज मॅनेजमेंट. नाही तर बस तुम्ही काम करू नका, तुमचं ऑफिस बंद करा हे सांगितलं, किंवा ज्या काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत जे ॲग्रीमेंट आहे ते मॉडिफाय केलं, कळलं. ट्रान्झॅक्शन काय पाहिजे लक्षात घ्या, दोन पार्टीमधलं काय ट्रान्झॅक्शन आहे. तर ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे माझा बिझनेस आहे आणि हा मला स्वतःला मॅनेज करायला जमत नाही आहे, तर माझ्या वतीने तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज कराल का, तुम्ही त्याकरता काय कराल, एक ऑफिस घ्याल, त्याकरता तुम्ही ऑफिससाठी जागा बघाल, मग तुम्ही त्या जागेचं रेंट पे कराल, डिपॉझिट द्याल, मग तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट कराल. ऑफिससाठी तुम्हाला फर्निचर घ्यावं लागेल, मग लोकांना इंटरव्ह्यू घेऊन तिकडे म्हणजे रिक्रुटमेंट सगळं तुम्ही करायचं, सगळं तुम्ही करण्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा जो खर्च झाला आहे तुम्ही का केला, तुमची एक इन्व्हेस्टमेंट आहे की चला हे आपला ॲटलिस्ट 5 वर्ष तरी काम मिळेल. आणि तुम्हाला मी 2 वर्षाने सांगतो की बस आता तुम्ही करू नका, काही माझे प्रॉब्लेम झाले आहेत, मला त्या ॲक्टिव्हिटीज बंद कराव्या लागतात, किंवा मला तुमच्यापेक्षा बेटर माणूस मिळाला आहे, मी त्याला ते काम देऊ इच्छितो. अशा परिस्थितीमध्ये तुमचं नुकसान झालं तर आपलं ॲग्रीमेंट आहे की जर का मी 5 वर्षाच्या आज जर तुमचं ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं, व्हॉट एवर द रिझन, तुमचं काम चांगलं नाही किंवा माझं काम चांगलं चाललेलं आहे, चालत नाही आहे, म्हणून जर तुमचं मी ॲग्रीमेंट रद्द केलं, टर्मिनेट केलं, तर तुम्हाला मी 20 लाख रुपये देईन कॉम्पेन्सेशन. तुमचं नुकसान झालं ना, आता तुम्ही तुमच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज बंद करून तुम्ही ही ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह झालात, किंवा तुमचा दुसरीकडचा फोकस तुम्ही थोडा इथे शिफ्ट केलात, त्यामुळे इथे तुम्हाला पैसा आणि तुमची एनर्जी, तुमची जी काय इंटेलिजन्स आहे हा तुम्ही यूज करताय माझ्याकरता, आणि जर त्यात तुमचं अशा प्रकारे फिनान्शियली जर लॉस होत असेल तर त्या केसमध्ये जर का मी ॲक्टिव्हिटीज बंद केल्या तर तुम्हाला ॲज पर ॲग्रीमेंट मी 20 लाख रुपये देईन. मग त्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाइंड अप करा आणि मग तुमचा दुसरा तुम्ही जे करायचं ते करू शकता, म्हणजे तुम्हाला फिनान्शियली लॉस होणार नाही. मग आता या एक प्रकारे तुम्हाला ही अमाऊंट जी मिळाली ही अमाऊंट इन्कम आहे, लॉ मेकर्सला असं वाटतं की ही अमाऊंट एक इन्कम आहे, आणि त्यामुळे ह्याचं कुठेतरी चार्जिंग सेक्शनमध्ये कुठल्या हेडमध्ये कुठेतरी आलं पाहिजे. जसं आपण बघितलं की 2 व्यक्ती आहेत, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, त्यात जसं एम्प्लॉईला काढून टाकलं तो काय करणार, त्याला दुसरा इन्कम सोर्स बघितला पाहिजे, म्हणून त्याला एक कॉम्पेन्सेशन दिलं जातं. सेम बघितलं कॅपिटल गेनमध्ये, गव्हर्नमेंटनी ती तो शेतकरी असेल किंवा ती जमीन तो इंडस्ट्रियल यूज करताही वापरत असेल, त्याची जर का जागा टेकओवर केली त्याला कॉम्पेन्सेशन मिळतं, पण तो त्या हेडमधला जर का ती जागा विकली तर इन्कम कुठे होईल, त्या हेडमध्ये होईल, त्यामुळे त्याचं कॉम्पेन्सेशन त्या हेडमध्ये येतं. तसं इथे आपण बघतोय ज्या वेळेस तो बिझनेस इन्कम करत होता आणि त्याचं बिझनेस इन्कम बंद झालं ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्यामुळे, त्यामुळे त्याचं कॉम्पेन्सेशन हे चार्ज होईल बस. आणि म्हणून मग हा सेकंडरी सेक्शन टाकला की या सेक्शनमध्ये आपल्याला ते दाखवलं पाहिजे की इकडे तुला काय होणार आहे,
इनकम होणार आहे आणि त्याचा चार्ज ॲज पर सेक्शन 28A येईल. इथे काय होतं फक्त त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण बघतो वेगवेगळ्या कंपन्या डिस्ट्रीब्युटरशिप नेमतात. पार्ले कंपनी आहे, ब्रिटानिया कंपनी आहे, आणखीन असे वेगवेगळे आपण प्रॉडक्ट बघतो जे डिस्ट्रीब्युटर असतात. आणि मग डिस्ट्रीब्युटर त्या एरियामध्ये काय करतात, डिस्ट्रीब्यूट करतात. ते जे मटेरियल आहे, जे प्रॉडक्ट आहे, ते डिस्ट्रीब्यूट करतात. ती जी एजन्सी आहे त्याला जो एरिया दिला आहे. आणि जसा इथे एक ऑप्शन होता की टर्मिनेशन, दुसरा ऑप्शन होता मॉडिफिकेशन, दुसरा ऑप्शन होता मॉडिफिकेशन. तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काही बदल करायचा आहे, मला बंद नाही करायचं, कॉन्ट्रॅक्ट चेंज करायचं. आणि त्यात काय तुमचं नुकसान होत असेल, तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे जे काम करताय त्यात तुम्ही ही चार कामं करू नका. समजा एखादा मंत्री आहे, त्याला चार खाते दिली मुख्यमंत्र्यांनी, त्याला सांगितलं की तुझ्या चार खात्यांमधले ना दोनच खाते सांभाळ, दोन दुसऱ्या मंत्र्याला दे तुम्ही, तर त्याचा फायदा काय नुकसान आहे? त्याचं काय प्रमोशन नाही झालं, म्हणजे तुला झेपत नाही म्हणून तुझ्याकडे दुसऱ्याला देतोय. मग त्या केसमध्ये कॉम्पिटिशनचा प्रश्न आहे. तुम्हाला काम वाढवून दिलं तर तुमचं नुकसान नाही आहे ना, पण तुमचं काम कमी केलं. तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक एरिया आहे, समजा पुणे एरिया आहे, तर तुम्ही करा. मग तुम्हाला सांगितलं नाही पुण्यामध्ये आहे ना, तुम्हाला काम झेपत नाही आहे, मी तुम्हाला पुण्यामधला आहे ना अर्धा एरिया दुसऱ्या व्यक्तीला देतो आणि तुम्ही अर्धा एरियाच करा. मग इथे त्याचं नुकसान होईल. त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सेट केल्या असतील, त्याचे मार्केटिंग पर्सन्स, त्याचे ऑर्डर घेणारे पर्सन्स, पेमेंट रिसीव करणारे पर्सन्स, हे सगळे जे काय केले असतील, ते सगळे अर्धे लोक काय होतील, त्याला आता निरुपयोगी होतील. ही सगळी जी गुंतवणूक आहे ती टोटल एरियासाठी होती. आता एरिया अर्धा कमी झाला तर साहजिक आहे त्याला ह्या सगळ्या लोकांना त्याचा स्टाफ त्यांनी कमी केला म्हणून त्यांना कॉम्पन्सेशन देणं त्याच्यावरती आलं, ह्याचं नुकसान झालं. कुठल्याही प्रकारे तुम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट रद्द करता किंवा ते मॉडिफाय करता आणि त्याच्यामुळे जर का काय नुकसान होत असेल तर मग तिकडे कॉम्पन्सेशन दिलं जातं. तसं हे मॅनेजमेंट आहे, तसं एजन्सी आहे. एनी पर्सन मे व्हॉट एवर नेम कॉल होल्डिंग अन एजन्सी इन इंडिया फॉर एनी पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू द बिझनेस ऑफ एनी अदर पर्सन ॲट ऑर इन कनेक्शन विथ द टर्मिनेशन ऑफ द एजन्सी ऑर द मॉडिफिकेशन ऑफ एनी ऑफ द टर्म्स अँड कंडिशन्स रिलेटिंग टू इट. म्हणजे मुळामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲग्रीमेंट करता त्यावेळेसच ह्या प्रकारचे क्लॉजेस किंवा काही गोष्टी त्यामध्ये असायला पाहिजेत की जर तुम्ही ॲग्रीमेंट टर्मिनेट करता किंवा मॉडिफाय करता तुम्ही कॉम्पन्सेशन द्याल. हे जर नसेल तर लिगली तो काही करू शकत नाही, त्याला कुठलंही कॉम्पन्सेशन दिलं जाणार नाही. पण दिलं जात असेल, आपण बघतो आहे बिझनेस इन्कम सेक्शन 28 कधी येईल हे बघतोय आपण. जर अशा प्रकारे कॉम्पन्सेशन मिळालं तर ते बिझनेस इन्कम म्हणून मानलं जाईल. एनी पर्सन फॉर ऑर इन कनेक्शन विथ द वेस्टिंग इन द गव्हर्नमेंट इन एनी कॉर्पोरेशन ओन्ड ऑर कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट अंडर एनी लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स ऑफ द मॅनेजमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी ऑर बिझनेस. एक पहिले बघितलं की इंडियन कंपनी आहे त्याची मॅनेजमेंट कोणतरी बघतोय. दुसऱ्यामध्ये बघितलं की त्याला एजन्सी दिली. तिसऱ्यामध्ये एनी पर्सन फॉर इन कनेक्शन विथ द वेस्टिंग इन द गव्हर्नमेंट ऑर इन एनी कॉर्पोरेशन ओन्ड ऑर कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट अंडर एनी लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स ऑफ द मॅनेजमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी ऑर बिझनेस. म्हणजे एखादा बिझनेस आहे ना तो गव्हर्नमेंटने टेकओव्हर केला, गव्हर्नमेंटने सांगितलं की आता हा बिझनेस आम्ही चालू, आमच्या कंट्रोलमध्ये. एखादं हॉस्पिटल आहे ते प्रॉपर चालत नाही आहे, गव्हर्नमेंटला वाटलं की आता आपल्याला इकडे एक कंट्रोल घेऊन
इनिशिएटिव घेऊन लोकांकरता प्रॉपर सर्विस द्यायची आणि त्याने ते तिथे तिथलं जे काय गव्हर्नमेंट तिथली जी काय कंट्रोल आणि कस्टडी आहे ती गव्हर्नमेंटनी घेतली की आमच्या कंट्रोलमध्ये आला पाहिजे. तर त्याकरता त्या हॉस्पिटलला जो कोण ओनर असेल त्याला त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलं. बस इथे गव्हर्नमेंटला असं वाटलं की एखादी कंपनी एखादा बिझनेस आपल्याला टेक ओव्हर करायचा आहे तर गव्हर्नमेंट दिलं तिकडे की असं गव्हर्नमेंट करू शकतो का. गव्हर्नमेंट अंडर एनी लॉ फॉर द टाईम बिंग इन फोर्स ऑफ द मॅनेजमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी ऑर बिझनेस, ती प्रॉपर्टी किंवा तो बिझनेस गव्हर्नमेंट कुठल्या तरी कायद्या आधारे तशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे टेक ओव्हर करतो आणि ज्याला ज्याचा तो बिझनेस किंवा प्रॉपर्टी असते त्याला तो काय करतो कॉम्पेन्सेशन देतो. आता हे एजन्सी झालं, मॅनेजमेंट झालं, गव्हर्नमेंटनी कंट्रोल घेतला हे झालं. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय उरत असेल तर ते डीमध्ये कव्हर होतं. एनी पर्सन बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड ऑर इन कनेक्शन विथ द टर्मिनेशन ऑर मॉडिफिकेशन ऑफ द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट रिलेटिंग टू हिज बिझनेस. जिथे एजन्सी हा पर्टिक्युलर येत नाही, मॅनेजमेंट पर्टिक्युलर येत नाही, कुठल्याही प्रकारचा असेल एनी म्हटलं का एनी कॉन्ट्रॅक्ट किंवा एनी कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तर त्याचा स्कोप वाइडर होतो. आणि इथे एनी पर्सन आता वरती गव्हर्नमेंट दिलं, इथे एनी पर्सन दिलं बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड ऑर इन कनेक्शन विथ द टर्मिनेशन ऑर मॉडिफिकेशन. वरती जे होतं तेच होतं, फक्त ह्या अशा काही शब्दांमुळे किंवा एनी कॉन्ट्रॅक्टमुळे ह्याच्यामध्ये कोणी कोणाचाही बिझनेस टेकओवर करतो आहे किंवा त्याच्या बिझनेसमध्ये त्यांचं जे काही ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये एक टर्मिनेशन आहे किंवा मॉडिफिकेशन ऑफ द टर्म्स अँड कंडिशन्स आहे. बस एनी कॉन्ट्रॅक्ट रिलेटिंग टू हिज बिझनेस, महत्त्वाचं हे आहे की आपण बिझनेसचंच इन्कम काढतो आहे. जर जागेचा असेल किंवा एम्प्लॉय एम्प्लॉयरशिप असेल तर ते इन्कम त्या ॲडमध्ये जाईल. मग इथे स्पेसिफिकली इथे येणं गरजेचं आहे एनी कॉन्ट्रॅक्ट रिलेटिंग टू हिज बिझनेस. बिझनेस संदर्भातला कुठलंही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्या टर्म्स कंडिशन मॉडिफाय झाल्या किंवा टर्मिनेट झालं तर त्याच्या अगेन्स्ट काय मिळेल कॉम्पेन्सेशन आणि ते टॅक्सेबल होईल PGBP हेडमध्ये. त्या काही संस्था असतात, काही ऑर्गनायझेशन असतात, त्या आपल्या ते बिझनेस करत नाही, त्याचा बिझनेस नाही की हे करणं, पण ते आपल्या मेंबर्सकरता काही ॲक्टिव्हिटीज करतात, आपल्या मेंबर्सकरता काही ॲक्टिव्हिटीज करतात. इन्कम फ्रॉम स्पेसिफिक सर्व्हिसेस परफॉर्म फॉर इट्स मेंबर बाय अ ट्रेड प्रोफेशनल ऑर बिझनेस. आता एक व्यापाऱ्यांची असोसिएशन आहे, ती काय करते व्यापाऱ्यांकरताच काही सेमिनार घेणं, त्यांना त्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज सांगणं, त्यांचं जे बिझनेस स्किल ते इम्प्रूव्ह व्हावं म्हणून काय कोर्सेस परफॉर्म करणं, असे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडनं त्यांना काही सर्व्हिस देत असतील आणि त्यांच्याकडनं काय चार्ज करत असतील. इन्कम डिराइव्ड बाय एनी ट्रेड प्रोफेशनल ऑर सिमिलर असोसिएशन फ्रॉम स्पेसिफिक सर्व्हिसेस रेंडर्ड बाय देम टू देअर मेंबर्स. It may be noted that this form an exception to the general principle governing the assessment of income of mutual associations such as Chamber of Commerce, Stock Brokers Association, etc. As a result, a trade professional or similar association performing specific services to its member is to be deemed as carrying on business in respect of these services, and on that assumption, the income arising therefrom is to be subject to tax. For this purpose, it is not necessary that the income received by the association should definitely or directly be related to these services. काही सर्व्हिसेस परफॉर्म करते ती असोसिएशन त्यांच्या मेंबर करता आणि त्यांना त्याच्यामधनं इन्कम होतं तर ते PGBP इन्कम असेल. आता ह्याच्यामध्ये एक पॉईंट दिला इकडे की
इट मे बी नोटेड दैट दिस फॉर्म एज एक्सेप्शन एक्सेप्शन टू द जनरल प्रिंसिपल गवर्निंग द असेसमेंट ऑफ इनकम ऑफ म्यूचुअल एसोसिएशन सच एज चेंबर ऑफ कॉमर्स स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये काही संस्था अशा असतात की त्या काही सर्व्हिसेस देण्याकरता काही अमाऊंट चार्ज करतात किंवा त्या सर्व्हिसेस परफॉर्म करण्याकरता काय करायला लागतं. समजा तुम्हाला अशा प्रकारचं कुठलं लोकांना एज्युकेट करायचं आहे तर एक एक्सपर्ट बोलवायला लागेल, मग त्याला काही अमाऊंट द्यायला लागेल, त्याच्याकरता एक हॉल घ्यायला लागेल, त्या हॉलचे चार्जेस द्यायला लागतील, मग त्यांना मेंबर्सकडनं काही अमाऊंट चार्ज करायला लागेल. आता त्यांना त्यातनं काय पैसे मिळतही असतील, मे बी ते त्यांना एवढा खर्च होत असेल त्याहून जास्तही पैसे मिळत असतील, पण त्यांचा प्रॉफिट अर्न करणं हा उद्देश नसतो. त्यांना त्यांच्या त्या ग्रुपकरता त्या लोकांकरता त्यांच्या कल्याणाकरता या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या सर्व्हिसमधून काही पैसे एक्स्ट्रा जरी आले तरी ते दुसऱ्या कुठच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते पैसे खर्च करत असतात, त्यामुळे त्यांना इन्कम होत नसतं. पण आता तुम्ही एक्झॅक्टली एवढे पैसे पाहिजेत तेवढेच पैसे कसे कलेक्ट करणार? पण जर कोण अशा प्रकारे इन्कम अर्न करत असेल तर कुठेतरी ते चार्ज व्हायला पाहिजे, कुठेतरी ते टॅक्सेबल व्हायला पाहिजे. त्यामुळे हा पॉईंट ठेवलेला आहे की अशा कुठल्या ऑर्गनायझेशन्स जर काय अशा सर्व्हिसेस देऊन त्यांना काही इन्कम अर्न करत असतील तर ते इन्कम या पॉईंटच्या आधारे किंवा ह्या प्रोव्हिजनच्या आधारे काय होतील, टॅक्सेबल होतील. एक्सपोर्ट केल्यामुळे काय होतं, एखादी कंट्री आहे ती ज्यावेळेस त्यांच्याकडचे गुड्स एक्सपोर्ट करते तेव्हा त्यांना फॉरेन करन्सी मिळते. एक्सपोर्ट जेव्हा केलं जातं तेव्हा त्यांना फॉरेन करन्सी मिळते. आणि प्रत्येक देश काय बघतो की आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू, कमीत कमी इम्पोर्ट करू. जे काही आपल्या ॲक्टिव्हिटीज चालल्या आहेत मेक इन इंडिया की सगळं काय आपण आपल्या देशामध्ये बनवायचं, मग लोकांचं स्किल वाढलं पाहिजे, आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंट काय करतं उद्योगांना प्रोत्साहित करतं, त्यांना मोटिवेट करतं, त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे गव्हर्नमेंट काही अशी जागा जी आहे, आणि जागा कोणाकडनं घेणार, साहजिक अशा पडीक जागा असतात ज्या शेतकऱ्यांच्या असतील कोणाच्या असतील ज्या अशा काही जागा असतात, नॉर्मली पडीक जागा गव्हर्नमेंट घेतं. आता एखाद्या त्यामध्ये चांगली शेती होणारी जमीन पण असू शकेल, पण गव्हर्नमेंट अशा प्रकारे काय करतं, पडीक जमीन ताब्यात घेतं आणि तिकडे इंडस्ट्री बनवतं. आणि त्या जमिनीची जी गव्हर्नमेंट अशा प्रकारे जी जमीन घेतं तिथे रस्ते, पाणी, वीज ह्या गोष्टी फ्रीमध्ये किंवा कमी कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करतात. किंवा जे व्यक्ती तिकडे त्यांच्या फॅक्टरीज लावतात त्यांना गव्हर्नमेंट काय फॅसिलिटी देतं की बा आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला आम्ही जमीन देऊ आणि तुम्ही या इकडे काय करा, बिझनेस करा. आता काही स्टेटमध्ये अशा प्रकारे स्टेटने काय केलं, व्यापाऱ्यांना सांगितलं, जे असे लोक होते इंडस्ट्रीज होते त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे येऊन काय करा, बिझनेस करा आणि तुम्ही काही वर्ष आम्हाला वॅट देऊ नका, वॅट भरू नका, तुम्ही कलेक्ट करा वॅट आम्हाला देऊ नका. उद्देश काय की जी जमीन अशी आहे की जिकडे जंगल आहे अशी जमीन दिली त्यांना, अशी जमीन दिली नाही की जिकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, लोक बिल्डिंग होईल, राहू शकतील, इथे कोणी कधी जाणार नाही अशा प्रकारचे जे एरियाज होते अशा एरियामध्ये त्यांना सांगितलं तुम्ही इथे इंडस्ट्री बनवा. मग इंडस्ट्री बनवल्यानंतर मग तिथे लोकांनी जाऊन काम करण्याकरता, शहर ते लांब आहे, मग गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे जरा थोडंसं इकडे फॅक्टरी बनवत आहेत 1 किलोमीटरवरती तुम्ही काय करा, तुम्हाला जमीन देतो, तुम्ही तिकडे रेसिडेन्शियल पर्पज करता घरं बनवा, बिल्डिंग बनवा, तुम्हाला आम्ही ती पण जमीन देऊ. मग ते लोकं यायला लागले, मग त्यांच्या मुलांना शाळा पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे,
तेही त्यांनी बनवलं. ह्या सगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट त्यांना का देतं की आम्ही करू शकत नाही, गव्हर्नमेंटकडे पैसा नाही आहे. मग अशा प्रकारे जे उद्योजक आहेत त्यांना गव्हर्नमेंट सांगतं की तुम्हाला आम्ही फॅसिलिटीज देऊ, आम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवतो, तिकडनं तुम्ही काय करा अशा प्रकारे इंडस्ट्री डेव्हलप करा. मग लोकांना रोजगार मिळेल, आपल्याकडे बिझनेस वाढेल, उद्योग वाढेल, त्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. सेम गव्हर्नमेंटला वाटतं की आपण एक्सपोर्ट करावं, मग गव्हर्नमेंट अशा प्रकारे अशा काही व्यापाऱ्यांना सांगतं की तुम्ही एक्सपोर्ट करा, तुम्हाला आम्ही फॅसिलिटीज देऊ. त्या फॅसिलिटीजमधना हा जो पॉईंट आहे पुढचा आहे तो इन्सेंटिव रिसिव्ड ऑर रिसिव्ड रिसिवेबल बाय असेसी कॅरिंग ऑन एक्सपोर्ट बिझनेस. जर एक्सपोर्ट बिझनेस करत असेल तर गव्हर्नमेंट त्यांना काय देतं, काय इन्सेंटिव फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला ए बी सी डी चार पॉईंट दिसतील. आता आपल्याकडे पेट्रोल डिझेल आपण बघितलं, आपण इम्पोर्ट करतो, तशा आपल्या भारतामध्ये पण काही गोष्टी आहेत ज्या आपण एक्सपोर्ट करतो, चायना पण एक्सपोर्ट करतो. आता समजा एक कंट्री आहे, त्यांना काय रिक्वायरमेंट आहे आणि त्यांनी सांगितलं भारताला की आम्हाला या गोष्टी पाहिजेत, तर भारताची एक कॉस्ट बनते. इंडियन गव्हर्नमेंटनी सांगितलं व्यापाऱ्यांना की तुम्ही काय कॉस्टला द्याल, तर व्यापाऱ्यांनी सांगितलं बा तुम्ही एवढा जी एस टीला होता, इतक्या पर्सेंट जी एस टी आहे, इतक्या प्रमाणावरती आम्हाला पुढे मग जेव्हा आम्ही एक्सपोर्ट करू तेव्हा कशामुळे भरायला लागेल, म्हणजे आम्हाला लागणारा टॅक्सेस, आम्हाला येणारा खर्च बघितला तर तुम्ही जी कमोडिटी आम्हाला सांगताय की एक्सपोर्ट करा त्याची आमची कॉस्ट 10,000 रुपये होते, तर आम्ही किती रुपयाला विकावं, आम्हाला त्याच्यावरती 10% तर मिळाले पाहिजे, मग आम्ही 11,000 विकू शकतो. आता गव्हर्नमेंट त्यांना सांगतं की नाही आपल्याला चायनाच्या अगेन्स्ट विकायचं आहे, चायनाचा रेट आहे 6,000, चायनाचा रेट आहे 6,000 आणि तुम्ही म्हणता तुम्हाला 10,000 पडतं, मग आपला माल जगामध्ये कसा विकला जाईल. आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये पुढे जायचं असेल तर आपली कॉस्ट कमी झाली पाहिजे. मग गव्हर्नमेंट सांगतं त्यांना की तुम्हाला आम्ही 5,000 रुपये कॅश देऊ, तुम्हाला आम्ही 5,000 रुपये कॅश देऊ, तुम्हाला 11,000 रुपये मिळतील, तुम्हाला 11,000 रुपीज तुम्हाला मिळतील, तुम्ही विका. ही 5-6,000 रुपये तुम्ही ज्याला एक्सपोर्ट कराल त्या कंट्रीकडनं घ्या आणि हे 5,000 रुपये हे तुम्हाला आम्ही काय देऊ, कॅश असिस्टन्स देऊ, डायरेक्टली कॅश देऊ, हे इन्कम होईल. तुम्ही त्यांना बिझनेस इनवॉइस बनवायचा 6,000 कुठेही द्यायचा 6,000 तुम्ही त्यांना ते मटेरियल द्यायचं. पण तुमची कॉस्टिंग किती आहे, 10,000 आहे ना, प्रॉफिट किती तुमचं 1,000 आहे, तुम्हाला 5,000 रुपये गव्हर्नमेंट कॅश देऊ. कॅश असिस्टन्स अगेन्स्ट एक्सपोर्ट अंडर एनी स्कीम ऑफ ज्यूएल, कॅश असिस्टन्स बाय वॉट एवर नेम कॉल्ड रिसिव्ड ऑर रिसिवेबल बाय एनी पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट अंडर द स्कीम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा आय असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅश दिली, कॅश मिळणार तुम्हाला. साजी तुम्ही तिकडे काय कराल, सेल तर तुम्ही बुक कराल 6,000, कारण तुम्ही 6,000 सेल केला आहे आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला परचेसमध्ये काय येईल, सगळे एक्सपेन्स येतील आणि तुम्हाला तिकडे लॉस येईल. मग कारण तुम्हाला परचेस झालं आहे 10,000 आणि सेल झालं आहे 6,000 लॉस येईल. मग तिकडे तुम्ही ज्यावेळेस हे गव्हर्नमेंट दिले ते 5,000 टाकाल तेव्हाच तुमचं 1,000 प्रॉफिट येईल ना, म्हणजे तुम्हाला पैसे मिळालेच आहेत. मग हे जे 5,000 रुपये आहेत हे तुम्हाला चार्जेबल होतील पी जी बीमध्ये, हे तुमचं इन्कम मानलं जाईल. हे तर नेट इन्कम नाही आहे पण तुमचं इन्कममध्ये येईल. ओके, जसं गव्हर्नमेंट कॅश देतं तसं तुम्हाला कस्टम ड्युटी ऑर एक्साइज रिपेड ऑर रिपेबल ॲज ड्रॉबॅक, एनी कस्टम ड्युटी ऑर एक्साइज ड्युटी ड्रॉबॅक रिपेड ऑर रिपेबल टू एनी पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट अंडर द कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइज ड्युटीज ड्रॉबॅक रूल्स 1971.
प्रॉफिट अँड सेल ऑफ इम्पोर्ट एंटरटेनमेंट, प्रॉफिट अँड सेल ऑफ लायसन ग्रँटेड अंडर द इम्पोर्ट ऑर्डर 1995 मेड अंडर द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ॲक्ट 1947. आता हे काय मला सांगतो कसं आहे की कोणी कितीही कसाही इम्पोर्ट करू नये, पण गव्हर्नमेंट काय करतं, इम्पोर्ट लायसन देतं. तुम्ही एक्सपोर्ट किती करता, समजा 50 लाखाचं किंवा 50 करोडचं, तर तुम्ही प्रपोर्शनेटली इम्पोर्ट किती करू शकता, म्हणून तुम्हाला एक लायसन दिलं, तुम्ही एवढं एवढं इम्पोर्ट करू शकता. आता जर का तुमच्याकडे त्याचं लायसन आहे, ते लायसन तुमच्याकडे, ते लायसन आहे म्हणून तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आता समजा तुमच्या फॉरेन ॲक्टिव्हिटीज कमी झाल्यात, तुम्ही तेवढं एक्सपोर्ट करत नाही आता, किंवा ऑलमोस्ट तुमचं एक्सपोर्ट बंद झालं आहे आणि दुसरी कंपनी आली जी एक्सपोर्ट करायला लागली, पण तिला जे लायसन मिळालं आहे त्यात त्यांना जेवढी पॉवर आहे तेवढी त्यांना कमी पडते, त्यांना काही गोष्टी इम्पोर्टही करायला लागतात, काही एक्सपोर्टही करायला लागतात. मग ते दुसऱ्या कंपनीला सांगतात की तुमच्या लायसन्सच्या अगेन्स्ट आम्हाला इम्पोर्ट करू द्या, तुमचं लायसन्स जे आम्हाला तुम्ही सेल करा, मग ते लायसन तुम्ही सेल करू शकता दुसऱ्या कंपनीत. मग प्रॉफिट ऑन सेल ऑफ इम्पोर्ट एंटायटलमेंट, इम्पोर्ट एंटायटलमेंट, त्यातनं काय पैसे मिळतील, ते काय होईल, पी जी बी पी इन्कम. जेव्हा नवीन कंपनी येते तेव्हा जुनी कंपनी पण असते. आता जुन्या कंपनीला जर का तो बिझनेस तो नाही करायचा किंवा त्यांना ॲक्टिव्हिटीज एक्सपोर्ट ज्या त्यांनी कमी केला किंवा बंद केला, किंवा तो जो व्यापारी आहे किंवा तो जो बिझनेसमॅन आहे तो तो वेगळा बिझनेस करायला लागला आहे, कुठेतरी काहीतरी शक्यता आहे की हे काय रोजरोज होण्याची गोष्ट नाही आहे. पण जर एकदा कदाचित घडलं असं, घडलं, एक व्यक्ती एखादा बिझनेस करतो, बरोबर आहे, तो बिझनेस तो चांगल्या प्रकारे करत असतो, असे कितीतरी बिझनेसमध्ये तुम्ही बघाल की ते चांगल्या प्रकारे बिझनेस करत होते, पण त्यांच्या मुलांनी येऊन तो बिझनेस नाही केला. त्यांच्या मुलांनी जे काही एज्युकेशन घेतलं आणि त्याला जे करायचं आहे त्याला आपल्या वडिलांचा बिझनेस पुढे कंटिन्यू नाही करायचा, मग त्या केसमध्ये करणार काय, काय करणार ते, त्यांना तो बिझनेस वाढण्यापच करायला पाहिजे, त्याशिवाय काही इलाज नाही. किती मोठा बिझनेस असो, तो बिझनेस कितीही मोठा असो, आता तो बिझनेस विकतील, सगळ्या असेट विकतील, सेम लायसन्सही विकतील, मग ते लायसन्स जर विकलं, समजा ही घटना 1,000 मध्ये 10,000 मध्ये एकदा होईल, पण होऊ शकते ना, मग होऊ शकते जर एखादी गोष्ट याच्या शक्यता आहे तर लॉमध्ये कुठेतरी त्याच्याबद्दल प्रोव्हिजन पाहिजे, तरतूद पाहिजे की नको, त्यामुळेही प्रोव्हिजन आहे. प्रॉफिट अँड सेल ऑफ इम्पोर्ट एंटरटेनमेंट, जर कोणी असं वगैरे विकलं, बऱ्याच गोष्टी अशा असतात. तुम्हाला एखादा छोटा बिझनेस करायचा आहे की जिकडे तुम्ही ग्रोसरी विकणार आहात, साबण तांदूळ गहू विकणार आहात, लायसन्सची गरज नाही, पण तुम्ही केमिकलचा बिझनेस कराल ना, तुम्हाला लायसन लागेल. तुम्ही वाईन शॉप काढाल, तुम्हाला लायसन लागेल, आणि ते लायसन मिळवण्याकरता काही हजार काही लाख रुपये खर्च होईल. आणि उद्या त्या माणसाला वाटलं, अरे वाईन शॉप चांगला बिझनेस नाही, लोकांची संसार उद्या सरळ, आपल्याला नाही करायचा बिझनेस, बंद करून टाकू, खूप कमवले पण आपला खूप त्रास होतो, आपल्या आयुष्यामध्ये जे काय त्रास आहेत ते आपण असा बिझनेस करतो म्हणून आहेत, समजा असं कोणी त्याला समजावलं किंवा तिची अशी धारणा झाली तो बिझनेस बंद करेल. व्हॉट एवर द रिझन, त्या एखादा व्यक्ती जेव्हा एखादा बिझनेस बंद करतो आणि त्याच्याकडे अशी कुठे लायसन्स असतात, तर ती लायसन्स दुसऱ्याला तो विकू शकतो अशी तरतूद जर लॉमध्ये असेल, त्या जे लायसन्स काढलं जर त्या कायद्यामध्ये असेल, ती लायसन्स मी दुसऱ्याला विकू शकता, जर तो विकू शकतो तर विकू शकतो. त्यांनी 5,000 काढला असेल पण गव्हर्नमेंट नवीन लायसन्स देत नाही, आता गव्हर्नमेंटचा कोट आहे, जेव्हा गव्हर्नमेंट सांगेल नवीन लायसन्स आहे मिळतील तेव्हा तुम्ही अप्लाय करा, नाही मिळते नाही मिळत, मग जुनीच लायसन्स विकली जातात. तर गव्हर्नमेंटने कोटा ठरवला होता की बा वाईन शॉप 1,000 वाईन शॉप काढायची या एरियामध्ये, 1,000 झाली, आता कोणाला परवाना नवीन मिळणार नाही, पण ज्यांच्याकडे परवाना आहे ते विकू शकतात, मी विका लायसन दे, दुसरा विकत घे, आता मिळत नाही, तुम्ही घेताना 5,000 घेतलं होतं, आज तुम्ही 50 लाखाला विका, कोणी घेईल, बस. पण ही घटना 1,000 मध्ये 10,000 मध्ये एखादी होईल, पण जेव्हा होते त्यावेळेस त्याचं टॅक्सेबिलिटी आली पाहिजे म्हणून दिले. हा काय रोजचा बिझनेस नाही की कोण दुकान घडून बसला घ्या लायसन, असं नाही आहे.
एखाद्याने बिझनेस सुरू केला चालला तर ठीक आहे, नाही चालला तर काय, त्याला वाईंडअप करणं भागच आहे ना. मग त्याप्रमाणे गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटीज देते. तुम्ही इथे बघता इकडे की ज्यामध्ये प्रॉफिट ऑन सेल ऑफ अ लायसन ग्रँटेड अंडर द इम्पोर्ट कंट्रोल ऑर्डर 1955. आता खाली दिलं इकडे नाव फॉरेन ट्रेड ऑर्डर 1993, दुसरं दिलं इकडे इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947. तो आता काय केला आहे, नाव फॉरेन ट्रेड ॲक्ट 1992. ॲक्टमध्ये मॉडिफिकेशन झालं. त्याप्रमाणे कॅश असिस्टन्स बघितलं आपण, कस्टम ड्युटी तुमच्याकडनं घेतली जात नाही किंवा घेतली तर तुम्हाला नंतर ती अमाऊंट परत केली जाते. दुसरं एक आहे प्रॉफिट ऑन ट्रान्सफर ऑफ ड्युटी एंटायटलमेंट पासबुक स्कीम और ड्युटी फ्री रिप्लिनिशमेंट सर्टिफिकेट. तुम्हाला एक पासबुक दिलं जातं तिकडे, समजा तुम्ही 2 लाख रुपये बँकेमध्ये जमा केलेले आहेत, तुम्ही 2 लाखाच्या आगेच विड्रॉ करू शकता. तसं तुम्हाला इकडे काय केलं जातं, पासबुकावरती दिलं जातं एवढी अमाऊंट आहे, तेवढी अमाऊंट तुम्ही काय करू शकता, एक सर्टन अमाऊंटपर्यंत तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट कराल तेव्हा तुमच्याकडे एक्सपोर्ट केलं किती ड्युटी आली, 10,000. 2 लाखाच्या अगेन्स्ट 10,000 रेकॉर्ड केले जाते, चालू राहील. प्रॉफिट ऑन ट्रान्सफर ऑफ ड्युटी एंटायटलमेंट पासबुक स्कीम और ड्युटी फ्री रिप्लेनिशमेंट सर्टिफिकेट, त्या आधारे तुम्हाला बेनिफिट मिळतोय. बस जो बेनिफिट तुम्हाला मिळतो, तुम्हाला एक्सपोर्ट ती कशामुळे भरायला लागत नाही आहे, तुमच्याकरता काय आहे, इन्कमच आहे. बस ते याच्यामध्ये एनी प्रॉफिट ऑन द ट्रान्सफर ऑफ ड्युटी एंटायटलमेंट, जे तुमच्याकडे पासबुक आहे ते तुम्ही ट्रान्सफर केलं, प्रॉफिट ऑन ट्रान्सफर ऑफ ड्युटी एंटायटलमेंट पासबुक स्कीम और ड्युटी फ्री रिप्लेनिशमेंट सर्टिफिकेट बीइंग ड्युटी रेमिशन स्कीम अंडर द एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट पॉलिसी फॉर्म्युलेटेड अँड अनाउन्स अंडर द सेक्शन 5 ऑफ फॉरेन ट्रेड ॲक्ट 1992. हे बेनिफिट कोणाला दिलेले आहेत, एक्सपोर्टरला. आपण कुठला पॉईंट बघतोय लक्षात घ्या, आपण बघतोय इन्सेंटिव्ह रिसिव्ड ऑर रिसिवेबल बाय SSE कॅरिंग ऑन एक्सपोर्ट बिझनेस, हे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहेत. आपण सॅलरीमध्ये बघितलं की एम्प्लॉयरला कार दिली, तर कारची जी काय व्हॅल्यू आहे, कारमुळे त्याला मिळणारा जो काय फायदा आहे त्याची एक व्हॅल्यू काढली जाते आणि ती व्हॅल्यू त्याच्या सॅलरी इन्कममध्ये ॲड केली जाते, त्याला काय म्हणतात, परक्युजिट. आपल्याकरता शब्द नवीन नाही आहे ना, व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर परक्युजिट. तुम्ही एखादा बिझनेस करताय आणि तुम्हाला तुमच्या कस्टमरनी काही बेनिफिट दिला, परक्युजिट दिला, जसं सॅलरीमध्ये परक्युजिट बेनिफिट टॅक्सेबल होतो तसा बिझनेसमध्ये व्हायला पाहिजे की नको, बस तोच पॉईंट आहे. आता एक व्यक्ती आहे, त्यांनी एक डिग्री मिळवली, ओके, तो ॲडव्होकेट झाला एक व्यक्ती. ॲडव्होकेट झाला बरोबर आहे, आणि त्यांनी ठरवलं की आपण आता जे काय क्रिमिनल आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतात, त्यांच्याकरता आपण काय करूया, आपली प्रॅक्टिस करूया. म्हणजे स्पेसिफिकली त्यांनी 5 वर्ष एका सिनियर ॲडव्होकेट काम केलं, तो अशा प्रकारच्या केसेस हँडल करायचा की जिकडे वेगवेगळे लोक चोऱ्या करायचे, दरोडे घालायचे,
खून अशा प्रकारचे जे गुन्हे होतात त्यांचा वकील होऊन काम करायचं काम त्याने केलं. क्रिमिनल केसेस सगळ्या तो घ्यायचा. आता त्याच्याकडे 5 वर्ष काम केल्यानंतर त्या ॲडव्होकेटला वाटलं तर आपण आपला स्वतःचा बिझनेस करूया. आणि त्याने आपलं ऑफिस सुरू केलं आणि तो वाट बघत होता की आपल्याकडे एखादा एक तरी केस मिळेल आपल्याला. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, कोण येत नव्हतं. तर नवीन बिझनेस चालू आहे आपला, कोणतरी येईल, कोणतरी येईल. तर जो मुख्य ॲडव्होकेट ज्याच्याकडे त्याने काम केलं होतं त्याकडे बऱ्याच केसेस यायच्या आणि बऱ्याच केसेस तो घेऊ शकत नव्हता. एवढ्या केसेस यायच्या, याला वाटलं की या एवढ्या केसेस चालू आहेत, आपल्याला एखाद आपल्याला आपण सहज बिझनेस करू शकू, आपल्याला मिळेल एखादी केस. त्यामुळे हा स्वतःचा ऑफिस काढलं, बिझनेस सुरू केला. जे लोक होते ओळखीचे सगळ्यांना सांगितलं तर मी स्वतःचा ऑफिस सुरू केलं आहे, माझ्याकडे तुम्ही कस्टमर पाठवा, क्लायंट पाठवा माझ्याकडे. असे त्याचा 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस अशा प्रकारे तो वाट बघत होता. आणि एक दिवस त्याच्याकडे तो आला, ऑफिस उघडत होता आणि एक व्यक्ती आला, बोलला तुम्ही ॲडव्होकेट आहात का? म्हणाला हां. मला तुम्हाला केस द्यायची. तर त्याने सांगितलं कसली केस? म्हणतात मी असे बरेच गुन्हे केले, असं माझ्यावरती आरोप आहे, मी असं असं गँगस्टर आहे, तुम्ही माझी केस लढा. म्हणून पहिलीच केस आली अशी गँगस्टरची केस. तर बसा ठीक आहे, तुमची काय केस आहे? मग त्याने त्या सगळ्या काय काय त्याच्याकडे त्याच्यावरती गुन्हे आहेत ते सगळे त्यांनी ऐकले. मग बोल ठीक आहे, आपण सगळे डॉक्युमेंट बनवू आणि याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये तुमच्यावर ज्या केस आहेत तुमचा डिफेन्स करेन. बरोबर आहे? आणि ज्याप्रमाणे कायद्याप्रमाणे ती केस डिफेन्स करायला पाहिजे त्याने तशी केस डिफेन्स केली. काय पुरावे होते, त्या पुराव्याअभावी ज्या प्रकारे त्याच्यावरती चार्ज होते त्या पुराव्याअभावी तो व्यक्ती निर्दोष सुटला. आता ही सगळी केस लढण्याचे त्यांनी त्यांना सांगितलं की तुमची मी केस लढीन आणि तुमच्याकडनं मी तुमच्याकडे तुमच्यावरती फार गंभीर गुन्हे आहेत तर तुमची केस लढण्याकरता मी तुमच्याकडनं 5 लाख रुपये घेईन. आणि हेच तुम्ही जर का जो विख्यात वकील आहे, जो फेमस आहे अशा केस करता त्याकडे गेलात, तुमच्याकडनं तो कमीत कमी 15-20 लाख रुपये घेईल. मी तुमची केस 5 लाखात लढतो, मी त्याच्याकडे शिकलेलो आहे 5 वर्ष. बोलतात ठीक आहे, चल तुला मी दिला चान्स, 5 लाख रुपये तुला दिले. आता त्यांनी 5 लाख रुपये फीज घेतली. ती केस जी आहे ती पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला. आता अशी घटना घडल्यानंतर यावेळेस कोर्टाने निकाल दिला की बाइज्जत बली बस. आता तो व्यक्ती खुश झाला, त्याने सांगितलं की तुला मी 5 लाख रुपये दिलेले आहेत, प्लस मी तुझ्याकरता गाडी बुक केली, तुला मी गाडी देतो. आणि त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये येऊन त्याला ती गाडी दिली की बस साहेब, वकील साहेब, ही गाडी बाहेर उभी आहे, ही तुमची आजपासून, तुमच्या नावाचं सगळे डॉक्युमेंट आहेत आणि ही चावी गाडीची बस. आता ही गाडी देणं हे काय त्याचं कन्सिडरेशन ठरलेलं नव्हतं, पण दिलं त्यांनी. तुम्ही चांगलं काम केलं, चांगल्या प्रकारे माझी बाजू मांडली, म्हणून मी तुम्हाला हे गिफ्ट देतो. कुठल्याही प्रकारचं गिफ्ट जर बिझनेसमध्ये मिळालं, बेनिफिट म्हणा, पर्क्युजिट म्हणा, गिफ्ट म्हणा, जर लॉमध्ये दिलंच नाही कुठे अशा प्रकारे की हे टॅक्सेबल होईल, टॅक्सेबल होणार नाही. कुठेतरी द्यायला पाहिजे. व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर पर्क्युजिट, द व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर पर्क्युजिट वेदर कन्वर्टेबल इन टू मनी ऑर नॉट, अरायझिंग फ्रॉम बिझनेस ऑर द एक्झरसाइज ऑफ एनी प्रोफेशन. प्रोफेशन एक्झरसाइज करत असताना त्याला कुठल्या प्रकारचा बेनिफिट मिळाला तर त्याची व्हॅल्यू बस. वेदर कन्वर्टेबल इन टू मनी ऑर नॉट, अरायझिंग फ्रॉम बिझनेस ऑर द एक्झरसाइज ऑफ एनी, तो जी तुम्हाला बेनिफिट मिळाला आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढावीच लागेल. मी म्हणाल की नाही होऊ शकत कन्वर्ट, मी व्हॅल्यू काढू शकत नाही, व्हॅल्यू काढावीच लागेल. ओके. आता जसं तुमचा इंडिव्हिज्युअल बिझनेस असतो, प्रॉपर्टी बिझनेस असतो, तसा पार्टनरशिप बिझनेस असतो, तसं कंपनी असते, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लोक काय करतात, बिझनेस करत असतात. आता जर का पार्टनरशिप फर्ममध्ये प्रॉफिट झालं तर पार्टनरशिप फर्मला स्लॅबलेट वगैरे लागत नाही,
पार्टनरशिप फर्मला स्टेट फॉरवर्डली 30% काय लागतं, इन्कम टॅक्स लागतो 30%, बाकी सेल्स वगैरे वरती लागेल तो वेगळा. टॅक्स भरला, एक प्रॉफिट झालं का टॅक्स भरला. आता जी अमाऊंट उरली आहे प्रॉफिटमधली ती कोणाची आहे? पार्टनरशिप फर्ममध्ये 2, 3, 4, 5, 10 जे पार्टनर असतील त्यांनी ती अमाऊंट प्रॉफिटमधली अमाऊंट जर घेतली त्याच्यावरती परत एकदा इन्कम टॅक्स लागतो का? नाही लागत. जर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲक्टिव्ह पार्टनर जर ॲक्टिव्ह असतील तर त्यांना रेम्युनरेशन मिळेल. इथे एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप नाही आहे, त्यामुळे पार्टनरशिप फर्मचे पार्टनर एम्प्लॉई नसतात, पण त्यांना रेम्युनरेशन मिळतं. एक म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअर मिळेल त्यांना, आणि जर ते तिकडे एम्प्लॉईप्रमाणे काम करत असतील त्यांना रेम्युनरेशन मिळेल, बोनस मिळेल, कमिशन मिळेल. कुठल्याही प्रकारे जर पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर काम करत असेल, तर जर पार्टनरशिप फर्मचा एखादा बिझनेस आहे आणि त्याने तिकडे एक मार्केटिंग पर्सन ठेवला किंवा एक एजंट ठेवला जो माल विकेल, पण तेच काम जर पार्टनर करतो आहे, मग तुम्ही जर बाहेरच्या माणसाला कमिशन देता तर पार्टनरला कमिशन द्या, तुम्ही पार्टनरला रेम्युनरेशन द्या. पार्टनर वेगळा आहे, पार्टनरशिप फर्म वेगळा आहे. पार्टनरशिप फर्मचं वेगळं पॅन कार्ड असतं, पार्टनरचं वेगळं असतं. सेपरेट एंटिटी आहे पार्टनरशिप फर्म आणि पार्टनर. दुसरी गोष्ट, जी गुंतवणूक केलेली आहे, जे भांडवल दिलेलं आहे पार्टनरनी पार्टनरशिप फर्ममध्ये, किंवा जर गरज पडली तर पार्टनर काय करतात, काही अमाऊंट बाय एखाद्या पार्टनरला पेमेंट करायचं आहे, पैसे नाही आहेत तर 1 लाख रुपये पेमेंट करायचं आहे, तर पैसे कोणाकडे तरी यायचे आहेत मग आम्हाला पेमेंट करायचं आहे. पण मार्केटमध्ये आपलं क्रेडिट राहण्यासाठी पार्टनर काय करतात, पैसे स्वतःच्या पॉकेटमधून पे करतात आणि मग पैसे आल्यानंतर ते पैसे घेतात. पण मधले समजा एक 10 दिवस 12 दिवस 15 दिवस ते पैसे त्यांचे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट झाले म्हणून त्याच्यावरती इंटरेस्ट घेतात, किंवा ते बाहेरना इंटरेस्टवरून पैसे आणतात आणि मग बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग त्यांना इंटरेस्ट बाहेरून घेतल्यावर द्यायला लागेल. बाहेरून इंटरेस्ट द्यायला लागेल ते केव्हा देतील, जेव्हा त्यांना बिझनेसमधला इंटरेस्ट मिळेल. मग कुठल्याही प्रकारे एनी इंटरेस्ट, सॅलरी, बोनस, कमिशन ऑर रेम्युनरेशन, व्हॉट एवर नेम कॉल्ड, ड्यू टू ऑर रिसिव्ह बाय अ पार्टनर. बाय कोण आहे? बाय अ पार्टनर, हे लक्षात घ्या. जर पार्टनरला पार्टनरशिप फर्मकडनं कुठल्याही प्रकारचं अमाऊंट मिळत असेल तर तुम्हाला ती PGBP इन्कममध्ये क्लासिफाय करायला लागेल. आता याच्यामध्ये बघा, इथे खाली तुम्हाला किती टक्के 4 लाख 30% बरोबर. तुम्हाला जर 1 लाख रुपये प्रॉफिट झालं, तुम्ही काय कराल, 1 लाख रुपये हे इंटरेस्ट दिलं, रेम्युनरेशन दिलं पार्टनरला म्हणून दाखवाल आणि संपवाल, टॅक्स भरायला लागणार नाही. आणि आता जर का तुम्हाला रेम्युनरेशन दिलं तर ते काय होईल, PGBP म्हणून चार्ज होईल. सपोज तुम्ही पार्टनर आहात आणि तुम्हाला अशा प्रकारे 50,000 रुपये मिळाले पार्टनरशिपचं इंटरेस्ट किंवा रेम्युनरेशन म्हणून, तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. तुमचं पार्टनरशिपमधला शेअर नाही आहे हा, प्रॉफिट शेअर नाही आहे, हे रेम्युनरेशन आहे किंवा इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला ते चार्ज होईल तुमचं PGBP इन्कम म्हणून, पार्टनरचं PGBP इन्कम म्हणून. तुम्हाला किती टक्के टॅक्स लागेल? 6% टॅक्स लागेल. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला 30% लागणार नाही जर तुमच्या 10 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तर. मग पार्टनरशिप फर्म काय करेल, अशाच प्रकारे आपल्या पार्टनरला इंटरेस्ट किंवा रेम्युनरेशन देईल, कशाला 30% टॅक्स भरा. मग इथे एक सेक्शन आहे, सेक्शन 40B. हाउएवर वेअर एनी इंटरेस्ट, सॅलरी, बोनस, कमिशन ऑर रेम्युनरेशन बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड ऑर एनी पार्ट देअर ऑफ हॅज नॉट बीन अलाउड टू बी डिडक्टेड अंडर सेक्शन 40B इन द कॉम्पिटिशन ऑफ द इन्कम ऑफ द फर्म, द इन्कम टू बी टॅक्स shall be adjusted to the extent of the amount.
तुम्हाला किती अमाऊंट पार्टनर, तुमचा प्रॉफिट किती आहे, काही तुम्हाला अमाऊंट दिली जाईल, काय प्रपोर्शन दिलं जाईल ॲज पर सेक्शन 42B प्रमाणे, तेवढी अमाऊंट तुम्ही इंटेक्स रेम्युनरेशन देऊ शकता. त्याहून जास्त अमाऊंट तुम्ही देऊ शकत नाही का? देऊ शकता, पण ती डिसॉल्व होईल. मी 2 लाख दिले, दिले तर दिलेच ना, आता काय करणार? पण तुम्ही 1.5 लाख देऊ शकता, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला काय येईल की इंटरेस्ट पेड टू पार्टनर, टू इंटरेस्ट 2 लाख, पण अलाउड किती आहे समजा 1.5 लाख, मग 50,000 काय करणार? तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड होईल ते. तुम्ही जे बिजनेस प्रॉफिट काढलं आहे तुमच्या बिझनेसमध्ये इन्कम टॅक्स पर्पज, त्या प्रॉफिटमध्ये ते 50,000 जेव्हा डी सलो होतील तेव्हा याचा अर्थ काय होतो? प्रॉफिटमध्ये ॲड होतील. बस एवढंच होईल. जर खरोखर पार्टनरला पैसे नाही आहेत, कस्टमरकडनं पैसे येत नाही, आपण ज्याला सेल केलेत गुड्स त्याकडनं पैसे येत नाही आहेत, पण सप्लायरला पैसे द्यायला लागतात, पैसे आणायला लागले आणि आणायला लागले त्याचा इंटरेस्ट द्यावा लागला आणि मग तो रूलमध्ये बसत नाही आहे, तर मग बसत नाही आहे मग काय करणार? पण त्या केसमध्ये तो खरोखर जेन्युअनली पे करतो आहे, पण इन्कम टॅक्स लॉ म्हणतो की नाही आम्ही 1.5 लाख अलाव करू, 50,000 तुमचे डिसअलाव होतील, तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल, पण टॅक्स द्यावा लागेल. एक एक्झाम्पल दिले, सपोज द फर्म पे इंटरेस्ट टू अ पार्टनर ॲट 20%, सिम्पल इंटरेस्ट पर एनम, द अलाउेबल रेट ऑफ इंटरेस्ट इज 12%, हेन्स द एक्सेस 8% पेड विल बी डिसअलाउड इन द हँड्स ऑफ द फर्म, सिन्स द एक्सेस इंटरेस्ट हॅज सफर्ड टॅक्स इन द हँड्स ऑफ द फर्म, द सेम विल नॉट बी टॅक्स इन द हँड्स ऑफ द पार्टनर. काय दिलं आहे सर? 12% इंटरेस्ट अलाउड आहे ॲज पर इन्कम टॅक्स लॉ, पण त्या पार्टनरनी कुठं तरी पैसे आणले आणि पार्टनरशिप फॉर्मला दिले, किंवा माझ्याकडे पैसे नाहीत मी कुठं आणतो, पण आता इमिजिएटली आपल्याला बँक ते लोन देणार नाही, मग जो व्यक्ती मला पैसे देतो आहे तो 20% इंटरेस्ट मागतो, मी काय करू? पहिले आपल्याला आपलं मार्केट क्रेडिट घालवायचं नाही, आपल्याला पेमेंट करायचं सप्लायरला, किंवा आण पैसे, किंवा रेंट पे करायचे, आण पैसे. त्यांनी पैसे आणले दिले, 20% इंटरेस्ट दिला पार्टनरशिप फॉर्म. आता इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 12% अलाउड होईल, बाकीचे जे वर्षे 8% आहेत, एक्सेस 8% आहेत, 20% दिल्यामुळे जे एक्सेस 8% आले ते डिसअलो होते, तुमच्या पार्टनरच्या प्रॉफिटमध्ये काय होईल? तेवढी अमाऊंट ॲड होईल, ॲड करा, टॅक्सेबल करा, का इलाज नाही. सिन्स द एक्सेस इंटरेस्ट हॅज सफर्ड द टॅक्स इन द हँड्स ऑफ द फर्म, द सेम विल नॉट बी टॅक्स इन द हँड्स ऑफ पार्टनर. आता जर का तेवढी अमाऊंट इथे टॅक्स झालेली आहे, इंटरेस्ट तुम्ही पार्टनर आहात, तुम्हाला पार्टनरशिप फॉर्मने 20% इंटरेस्ट दिला, पण त्या 20% काय केलं, 8% पार्टनरशिप फॉर्मने टॅक्स दिला, तुमचं 12% इंटरेस्ट इन्कम झालेलं आहे, 20% नाही. जर 12% रेट आहे अलाउड, तुम्ही 12% चार्ज करता, तुमचे 12 च्या 12% काय होईल, होतील टॅक्सेबल होतील. पण जर तुम्हाला पार्टनरशिप फॉर्मनी 15% टॅक्स दिला, तर 3% काय होईल, पार्टनरशिप फॉर्मला टॅक्स द्यायचा आहे. पार्टनरशिप फॉर्मकडून गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला ना, मग पार्टनरकडून टॅक्स गव्हर्नमेंट घेत नाही. गव्हर्नमेंट असं करत नाही की इथे 20% टॅक्स अलाउड करू आणि मग 20% इंटरेस्ट जो पार्टनरला मिळाला आहे तो टॅक्सेबल करू, असं गव्हर्नमेंट नाही करत. गव्हर्नमेंट काय सांगते की 12% अलाउड आहे ना, तर 12% आम्ही काय करू, त्याला एक्सपेन्स म्हणून अलाउड करू. पार्टनरशिप फॉर्मचा एक्सपेन्स आहे, पार्टनरचा इन्कम आहे, मग पार्टनर टॅक्स देईल 12% इंटरेस्ट इन्कमवरती, बाकी जे एक्सेस अमाऊंट जेवढी आहे, तुम्ही इंटरेस्ट 15% घेता 3% होईल, 20% घेता तर 8% होईल, त्याच्यावरती पार्टनरशिप फॉर्मने टॅक्स दिला. आता पार्टनरने अपेक्षित काय, जे 12% टॅक्सेबल झालेले नाही आहेत तेच त्याचे टॅक्स द्यावा. बस द सेम विल नॉट बी टॅक्स इन द हँड्स ऑफ द पार्टनर. सेम म्हणजे कुठले, एक्सेस, एक्सेस.
बिझनेसमध्ये काही केल्यावरती, काही ॲक्टिव्हिटीज केल्यावरती काय होतं, गेन होतं, प्रॉफिट होतं. पण अशाही ॲक्टिव्हिटीज असू शकतात की तुम्ही त्या करू नका, मग तुम्हाला आम्ही काय देऊ, बेनिफिट देऊ, तुम्हाला काय आम्ही अमाऊंट देऊ, तुम्ही करू नका ते, असंही असू शकतं. असं असू शकेल. बघा, त्या बाबा रामदेव बरेच प्रॉडक्ट आणतो आहे, बऱ्याच गोष्टी, बिस्किटपासून मी बघायला वेगवेगळ्या गोष्टी. बिस्किट हा कधी काढेल बाबा रामदेव असं वाटलं होतं ना, पण ते काढतात वेगळी प्रॉडक्ट काढतात, टूथपेस्ट काय, बिस्किट काय, वेगवेगळ्या गोष्टी काढतात. आता बाबा रामदेव अशी एखादी कुठलेही प्रॉडक्ट काढत असेल आणि दुसरी कंपनीला वाटलं असं की अरे यांनी जर का आपण जे प्रॉडक्ट मार्केट करतो ते जर यांनी प्रॉडक्ट केलं तर काही मार्केट शेअर तर हा कॅप्चर करेल, मग आपलं जे काय डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे ते सगळं डिस्टर्ब होईल, आपल्याला काही एजन्सीज बंद करायला लागतील, एजन्सीज बंद केल्या मग त्यांना आपल्याला काय करायला लागेल, कॉम्पन्सेशन द्यायला लागेल. आपण वरती बघितलं, हजारो डिस्ट्रीब्युटर आहेत देशामध्ये एखाद्या कंपनीचे, आणि सडनली दुसरी कंपनी ते प्रॉडक्ट बनवायला लागली आणि जर त्या कंपनीला भीती अशी की दुसरी कंपनी आपल्या प्रॉडक्टचा काही मार्केट शेअर का होईना, डिस्टर्ब करेल आणि त्यामुळे आपल्याला करोडो रुपयाचं नुकसान होऊ शकतं, तर आपण काय करूया, त्या कंपनीला सांगूया की तुम्ही काय करा, हा बिझनेस करू नका, हे प्रॉडक्ट तुम्ही बनवू नका, लिगली तुम्हाला आम्ही अमाऊंट देतो, इलिगल काय नाही, तुम्हाला आम्ही 125 करोड देऊ, तुम्ही बिझनेस करू नका, ॲटलिस्ट पुढची 5 वर्ष करू नका. त्यांचं काहीतरी त्या तोडगा निघेल, लाईफ टाईम नाही करायचं किंवा 5 वर्ष नाही करायचं, काहीतरी तर निघेल. हे एक ॲग्रीमेंट असतं, हे लिगल ॲग्रीमेंट असतं, एनी सम वेदर रिसीव्ड ऑर रिसिवेबल इन कॅश ऑर काइंड अंडर अन ॲग्रीमेंट फॉर नॉट कॅरिंग आउट एनी ॲक्टिव्हिटी इन रिलेशन टू एनी बिझनेस ऑर प्रोफेशन. करू कंटिन्यू. एक व्यक्ती वर्क करतो ॲज अ मॅनेजर एखाद्या कंपनीमध्ये, ओके, एका कंपनीमध्ये एक व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करतो, त्याला कंपनीचे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. त्यांनी सांगितलं की त्या कंपनीला की मी तुमची कंपनी आहे ना, 1 महिन्यानंतर आता रिझाईन करतो, 1 महिन्यानंतर मला तुम्ही रिलीज करतो. साहजिक आहे, त्याला दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीकडनं काहीतरी ऑफर असायची तर जाणार नाही. त्याला जी कंपनी आहे ज्यात त्याने काम केलं, काही वर्ष अनुभव घेतला, मॅनेजर म्हणून तो काम करतो आता, तर त्याला त्याचे जे कोण सिनियर असतील किंवा ओनर असतील ते विचारतील की बाबा रे तू का कंपनी सोडतो आहे,
त्याने मला म्हटलं दुसऱ्या कंपनीकडनं ऑफर आहे, मी तिकडे जाणार आहे. ती कुठलीही कंपनी म्हणजे की तुम्ही ते नका विचारू, जाणार आहे. त्यांना डाऊट येतो की आपली जी कॉम्पिटिटर कंपनी आहे हा तिकडेच जाईल, आणि मग तिकडे जाऊन त्याला आपले सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. त्या कंपनीत जाऊन तो काय करेल, आपल्या कंपनीचं जे काय पॉलिसीज आहेत त्याच्या अगेन्स्ट काय प्लॅनिंग करेल, आणि मग आपला बिझनेस धोक्यात येईल. आता जी एक्स कंपनी आहे जिकडे तो मॅनेजर आहे, त्याची सगळ्यात कॉम्पिटिटर कंपनी आहे वाय कंपनी. त्यांना कळतं की हा वायकडे जाणार आहे. त्याला म्हणतात तू काम कर, तू काही कर, पण तू नेक्स्ट 5 इयर्स वायसाठी काम करू नकोस. तुला काय इन्सेंटिव्ह पाहिजे तर आम्ही देऊ, पण जरी तर तुला नको इन्सेंटिव्ह, तुला आमची कंपनी सोडायचीच आहे, सोड ठीक आहे, पण तू वायकडे काम नाही करायचं, वाय कंपनीकडे जायचं नाही. वाय कंपनीकडे न जाण्याचे तुला आम्ही 1 करोड देऊ. नॉट कॅरिंग आउट एनी ऍक्टिव्हिटी इन रिलेशन टू एनी बिझनेस ऑर प्रोफेशन. असं होऊ शकतं? हा व्यक्ती जो आहे हा एक प्रकारचा या कंपनीचा असा पर्सन आहे की ज्याच्यावरती बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत होत्या, आणि दुसऱ्या कंपनीला माहिती आहे की हा जर आपल्याकडे आला ना तर आपला बिझनेस हा बरोबर गेट करेल, हा चांगला सरावर येईल हा बिझनेस, ह्याला आपण घेऊया. म्हणून त्यांनी त्याला ऑफर दिली की तू आमच्याकडे, ती कंपनी चालली ती याच्यामुळे चालली आहे, तर साहजिक आहे त्याला मोठी ऑफर मिळत होती ती कंपनी सोडणार. आणि मग एक कंपनीला माहिती आहे की जर वाय कंपनीकडे गेला तर आपल्याला ज्या काही यांनी आयडियाज दिला ज्यामुळे आज आपली कंपनी एका चांगल्या स्तरावर आहे ती सगळी आयडियाज त्यांना देईल. या पुढे पण काय आपल्याला प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व करण्याकरता आपल्याला हा माणूस उपयोगी आहे, पण आपण त्याला आयदर कन्व्हिन्स करू शकतो की तुला आम्ही जास्त इन्सेंटिव्ह देऊ, तू आमच्याकडे राहा, किंवा मग दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्याला थांबू. दोन तुमच्याकडे ऑप्शन आहे. जेव्हा पहिलं ऑप्शन वर्क होत नाही त्या दुसरा ऑप्शन तुम्ही घेणार. पहिला वर्क झाला तर त्या माणसाला पहिल्यापासूनच मेंटेन ठेवायचा की हा कुठे जाऊच नाही. तर गुगलचे सीईओ आहेत ना सुंदर पिचाई, कंपनी काय करते त्यांना शेअर देते, त्यांना घर देते, त्यांना सगळ्या गोष्टी देते जेणेकरून त्यांनी दुसरीकडे जाऊ नये. सुंदर पिचाईला मायक्रोसॉफ्टची ऑफर होती की तुम्ही आमच्याकडे या आणि काम करा, त्यांच्याकडे जाऊ नये. म्हणून त्याला गुगलने अशा प्रकारे ऑफर दिली की तू मायक्रोसॉफ्टकडे जाऊ नये. एका घरामध्ये त्याची सगळी फॅमिली राहत होती, आज त्याचं अमेरिकेत घर आहे. ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीला तुमच्याकरता त्याची काय व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची व्हॅल्यू करा. जर व्हॅल्यू केली दुसरीकडे जाणार नाही, पण नाही केलं तर जाईल. ओके, आता या केसमध्ये जर का जे इन्सेंटिव्ह कंपनीने त्याला द्यायला पाहिजे योग्य वेळी नाही दिले, तर मग दुसरा ऑप्शन कंपनीला हरत होती त्याला अशी ऑफर द्यावी की दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नये. आणि जर त्याने ती ऑफर स्वीकारली त्याला काही अमाऊंट दिली ठीक आहे मी तिकडे जाणार नाही, 5 वर्ष तिकडे जाणार नाही, जायचं त्याने मी जाणार नाही. तो डायरेक्टली जाऊ शकत नाही ॲग्रीमेंटमुळे, बरोबर आहे ना. तो वाय कंपनीचा एम्प्लॉय म्हणून काम करू शकत नाही, पण त्याला अशा कुठे अडचण आली आणि माझ्या कंपनीने फोन केला काय करू, सांगू शकतो असं असं करा, आयडिया देऊ शकतो, पण ॲटलीस्ट तो डायरेक्टली त्या कंपनीला जॉईन होऊ शकत नाही फॉर नॉट कॅरिंग आउट एनी ॲक्टिव्हिटी. त्यांचं ॲग्रीमेंट आहे की तू 5 वर्ष त्या कंपनीशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही, आणि जर संबंध ठेवला तर मग ॲग्रीमेंटच्या विरुद्ध गेल्यामुळे त्याला त्यांनी जर का 1 करोड दिले तर तुला 1.5 करोड द्यायला लागतील, 2 करोड द्यायला लागतील. त्यांचं ॲग्रीमेंट त्यांनाही माहिती आहे की अशा प्रकारे तो संबंध ठेवू शकतो. जर कुठे सिद्ध झालं संबंध त्यांच्याने ठेवलेच, त्यांचे ॲग्रीमेंट स्पेसिफिकली मेन्शन असेल कशाप्रकारे संबंध ठेवू नयेत काय करू नये हे सगळं त्या ॲग्रीमेंट बनवतात. वय तेवढे अमाऊंट मोठे देत नाही. जर त्याने ते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं तर त्याला मग कॉम्पन्सेशन द्यायला लागेल त्या कॉन्ट्रॅक्टच्या ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट. या कंपनीकडून तो हे अमाऊंट घेतोय
त्या कंपनीला मोठी रिस्क वाटते म्हणून ते तेवढी अमाऊंट त्याला देत आहेत. मग ते अशाच प्रकारे ॲग्रीमेंट बनवतील की कुठल्याही प्रकारे हा जर का संबंधित आहे सापडला आपल्याला, तर मग आपण याच्याकडनं जे 1 करोड दिले त्या फुकट गेले आपले, तर त्याच्याकडनं 2 करोड घ्यायचे, जेणेकरून त्या भीतीमुळे तो कुठल्याही प्रकारे 5 वर्ष समजा ठेवणार नाही. तुमचं ॲग्रीमेंट जर 5 वर्षाचं आहे तर ओके, कळलं कन्सेप्ट? कळला? इतकं बोलण्याचं कारण हे होतं की कशा प्रकारे हे नॉर्मली आपल्या आसपास घडत नाही. हां, हे कुठेतरी कधीतरी घडत असेल आणि 10,000 1 लाखामध्ये एकदा घडत असेल, पण ज्यावेळेस कायदा बनवला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये देशामध्ये जे काय घडतं रोज किंवा कधी काळी हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागतं, कवर करावं लागतं त्या कायद्यामध्ये. त्यामुळे हा क्लॉज आलेला आहे किंवा सेक्शन आलेला आहे किंवा ही प्रोव्हिजन आलेली आहे. ओके, फॉर नॉट कॅरिंग आउट एनी ऍक्टिव्हिटी इन रिलेशन टू एनी बिझनेस ऑर प्रोफेशन, फॉर नॉट शेअरिंग एनी नो हाऊ, फॉर नॉट शेअरिंग एनी नो हाऊ पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, लायसन्स, फ्रँचायझी ऑर एनी अदर बिझनेस ऑर कमर्शियल राईट ऑफ सिमिलर नेचर ऑर इन्फॉर्मेशन ऑर टेक्निक लाईकली टू असिस्ट इन द मॅन्युफॅक्चर ऑर प्रोसेसिंग ऑफ गुड्स ऑर प्रोव्हिजन फॉर सर्व्हिसेस. तुम्ही एक्स कंपनी आहात, मी वाय कंपनी आहे, बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचे प्रकारची तुमचे जे पेटंट आहेत, कॉपीराइट्स आहेत, ते तुम्ही कोणाला शेअर करू नका. म्हणून तुम्हाला मी काय करतो, काय अमाऊंट देतो. तुमच्या ज्या फ्रँचायझीज आहेत, तुमच्या काय फ्रँचायझी म्हणजे ना फ्रँचायझी बिझनेस असतो, फ्रँचायझी बिझनेस असतो, फ्रँचायझी म्हणजे काय? स्पॉन्सरशिप नाही फ्रँचायझी म्हणजे. तुम्ही वेगवेगळे आता दुकानं बघता, चहाची दुकानं आहेत, आहेत ना? एखादं नाव सांगा. तसे नाही, जी चहाची शॉप आहेत बघा, तिकडे चहा मिळतो 10 रुपयाला. ती चहाची टपरी आहे ना, ती नाही म्हणत मी. असे वेगवेगळे चहाचे बघा नाव आहेत. हां, येवले चहा, बरोबर आहे? आता येवले चहा आणखी बरेच मी बघितले ना असे येवले चहा सारखे. बाकी तुम्हाला 5-6 रुपयाला टपरीवर चहा मिळतो, पण येवले चहा 10 रुपयाला आहे. आणि असे बरेच रस्त्यात मी बघाल असे बरेच चहा आहे, पेशवाई काय काय नाव आहेत असे. अशा प्रकारचं एखादं चहाचं दुकान तुम्हाला चालू करायचं आहे, तुमच्याकडे एक व्यक्ती येतो, बघा आमचा पुण्याला चहा आहे, फेमस आहे एकदम, तुम्ही चालू करा. तुम्हाला आम्ही चहा जो मसाला असतो ना तो देऊ, सगळे डिव्हायसेस देऊ, बोर्ड देऊ, सगळं देऊ. तुम्ही आम्हाला 50,000 रुपये द्यायचे आणि तुम्हाला आम्ही दर महिन्याला एक जे मटेरियल देऊ ते तुम्ही आमच्याकडनं ठराविक कॉस्ट नाही घ्यायची, बरोबर आहे? आणि तुम्ही जे नॉर्मल चार जे मसाला देतो तो आम्ही तुमच्याकडनं घेऊ, पण तुम्ही जो बिझनेस कराल त्यात तुम्ही आम्हाला आमचा ब्रँड वापरता म्हणून 10% द्यायचे. तुम्ही जर 5 लाखाचा बिझनेस केला तुम्ही 50,000 रुपये आम्हाला द्यायचे. अरे म्हणतात फ्रँचायझी, येवले चहाची टी व्हीवर जाहिरात येते, ॲड येते, मग त्यांना सगळ्यांना फायदा होईल. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे येवले चहाचे फ्रँचायझी आहेत त्यांना फायदा होईल. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे ते बिझनेस पार्टनर करतात, इन्व्हेस्टमेंट तुमची, मॅनेजमेंट तुमची, ॲडमिनिस्ट्रेशन तुमचं, सगळं तुमचं. तुम्ही मार्केटला जाऊन स्पॉट बघायचा, जागा तुम्ही सर्व जास्त तुम्ही वापरा, अदरवाईज रेंटवरती घ्या, माणसं कामाला ठेवा, सर्व ठेवा बिझनेस. त्यांचा मसाला जो आहे त्यामुळे तो त्या चहाला काय येतं किंवा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला देतील चहा कसा बनवायचा, किंवा तुम्हाला एखादा माणूस ते ट्रेन करून देतील. तो माणूस गेला दुसरा माणूस पाठवायला आम्ही ट्रेनिंग देऊ. म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे असिस्ट करणं, हेल्प करणं आणि ते मटेरियल प्रोव्हाइड करणं हे काय झाली फ्रँचायझी. स्पॉन्सरशिपचा अर्थ कसा असतो की तुम्ही एखादा इव्हेंट करताय, एखादा इव्हेंट आहे, फुटबॉलची मॅच आहे, क्रिकेटची मॅच आहे, इव्हेंट करताय, तिकडे तुम्ही आमचा बॅनर लावा, आमचा होर्डिंग लावा, आमचा बोर्ड लावा, किंवा सांगा
की ह्या इव्हेंट जे हे प्रायोजक आहेत ह्यांनी पैसे दिलेत हा इव्हेंट होण्याकरता, ती झाली स्पॉन्सरशिप. हां, ती स्पॉन्सरशिप वेगळी नाही गोष्ट आहे. फरक लक्षात घ्या, फ्रँचायझी काय आणि तुम्ही चहाची टपरी काढली तर चहा प्यायला कोण येईल? पण समजा तुम्ही येवले चहा जर काढलं आणि कोण मित्र बोलला माझा, अरे ते येवलेच्या बरंच ऐकतो आपण ते जाऊया, मी सांगितलं अरे ते तिकडे ह्या या रोडला आहे, महात्मा फुले रोडला आहे ते, आपण तर शिवाजी रोडला आहोत. मग ते लोक शिवाजी रोडवरून महात्मा फुले रोडला का येतील? फ्रँचायझी नाव आहे म्हणून येतील. तुम्हाला चहाच विकायचा आहे, मग तुम्ही काय घ्याल फ्रँचायझी? कारण फ्रँचायझीमुळे तुम्हाला काय मिळतं? बिझनेस जास्त मिळतो, रेप्युटेशन मिळतं, फायदा होतो. फ्रँचायझी बिझनेस म्हणून चालतात. आता आपण बघितलं बरेचसे कम्प्युटर क्लासेस आहेत, मग NIIT काय आहे? NIIT काय आहे माहिती आहे ना? NIIT एपटेक कम्प्युटर एज्युकेशन नाव ऐकलं होतं. एपटेक कम्प्युटर एज्युकेशन, एपटेकची फ्रँचायझी होती पनवेलला, वाशीला, मुंबईला, त्यांच्या बऱ्याच फ्रँचायझी होत्या. आता बंद झाल्या, पण जिकडे तिकडे एक काळ एपटेकचं नाव होतं. तसं नंतर NIIT आलं, असे बरेच कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होते जे चालू केले एका ठिकाणी. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कोर्स मटेरियल नोट्स कोर्सेस बनवले आणि ते ऑल ओवर इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ब्रँचेस सुरू करू शकत नाहीत. ते ब्रँच सुरू करणं वेगळी गोष्ट आहे. ब्रँच तुम्हाला सुरू करायची असेल तर ती जो कोण ओनर आहे त्याला दुसऱ्या शहरामध्ये टोटल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागतं. तिकडे जागा घ्या किंवा रेंटवर जागा घ्या, मग लोकांना अपॉइंट करा, हे सगळं खूप त्रासदायक होतं. मग ते काय करतात? ते एक माणूस शोधतात की तो सगळं करेल, की ओलांडचं सगळं तू कर, तू फक्त आम्हाला एक महिन्याला 5 लाख दे, 50 लाख दे बस, बाकी सगळं तू बघ. किंवा जे काय तिकडे तू कोर्सेस चालवतील, चालवशील, तुला जे काय तुला त्यातनं अर्निंग होईल किंवा जे अमाऊंट तू रिसीव्ह करशील त्यातून आम्हाला 5% दे, 10% दे, 20% दे, ह्याला म्हणतात फ्रँचायझी. ह्याला म्हणतात फ्रँचायझी. मी तुमची फ्रँचायझी का घेऊ? तुम्ही ॲडव्हर्टाईज कराल, साहजिक आहे ती ॲडव्हर्टाईज ऑल ओवर महाराष्ट्रात दिसेल, मलाही माझ्या एरियात फायदा होईल. तुम्ही म्हणतात तुम्हाला ॲडव्हर्टाईज आम्ही करतो, ती ॲडव्हर्टाईज ग्लोबली करतो पण लोकली बेनिफिट मिळतो. आम्ही अशा पॅटर्नला ॲडव्हर्टाईज करू की जी सगळ्या एरियामध्ये दिसेल. दुसरं, तुम्हाला ट्रेनिंग मिळेल, तुम्हाला क्वालिटी कंट्रोल करता असिस्टन्स मिळेल. बस तुम्ही जो लोकल चहा बघता आणि तुम्ही जो दुसरा हा जो चहा बघता यात तुम्हाला क्वालिटी मिळते की नाही मिळते? मग क्वालिटीमुळे 6 रुपयाचा चहा 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला पितात. चहाची किंमत तेवढीच आहे ना? आणि ते एवढ्या ऑल ओव्हर महाराष्ट्राकरता जेव्हा चहा बनवत घेत असतील त्यांना चहा सुद्धा पडत असेल ना? पण त्यांना जो खर्च येतो ॲडव्हर्टाईज करण्याचा तो त्यांना पर कप त्यांना 1 रुपया जरी चहाचा खर्च एक्स्ट्रा पडत असेल तरी पण वर्थ आहे. जो चहा इतर लोक 5 रुपयाला विकतात हे 6 रुपयाला विकू शकतात, मग तुम्हाला 4 रुपये एक्स्ट्रा मिळतात, मग 2 रुपये तुम्ही त्यांना द्या. ती फ्रँचायझी फी असेल. मग अशा प्रकारे तुम्ही फ्रँचायझी घेऊ नका. तुम्ही फ्रँचायझी घ्याल तर पैसे द्याल तर फायदा होईल तुम्हाला, हे तर बिझनेस का भाग झाला. पण तुम्हाला इकडे काय सांगितलं आहे? फॉर नॉट शेअरिंग फ्रँचायझी लायसन्स, फ्रँचायझी देऊ नका, तिकडे देऊ नका. तुम्ही एका एरियामध्ये एवढे चहाचा बिझनेस सुरू केला आणि तुमच्या समोर दुसरा चहाचा बिझनेस सुरू होतो. दुसरा चहाचा बिझनेस तुम्ही नाही करू शकत, पण तुम्ही जो फ्रँचायझी देतो त्याला सांगता की तुमच्या चहाचे फ्रँचायझी इकडे समोर माझ्या समोर नको. हां, नको. म्हणून तुम्ही काय करा, 2 लाख रुपये तुम्हाला देतो, हे 2 लाख रुपये घ्या आणि फ्रँचायझी तुम्ही दुसऱ्या एरियात द्या. पनवेलमध्ये द्या पण दुसऱ्या एरियात द्या, माझ्या एरियाच्या समोर नको. त्यांनी अमाऊंट दिली. आपण वरती तर मोठ्या स्केलवरती होतं इकडे. हे तर की ॲक्टिव्हिटीज फॉर नॉट कॅरिंग आउट एनी ॲक्टिव्हिटी, इथे एनी ॲक्टिव्हिटी म्हटलं आहे आणि इथे स्पेसिफिकली ॲक्टिव्हिटी दिल्या. कुठल्या ॲक्टिव्हिटी?
नॉट शेयरिंग एनी नो हाउ पेटेंट कॉपीराइट ट्रेडमार्क लाइसेंस फ्रेंचाइजी और एनी अदर बिजनेस और कमर्शियल राइट ऑफ सिमिलर नेचर और इन्फॉर्मेशन और टेक्निक लाइकली टू असिस्ट इन द मैन्युफैक्चर और प्रोसेसिंग ऑफ गुड्स और प्रोविजन फॉर सर्विसेस. तुम्हारा तुम्हारा बिजनेस कुछ करता अल आयदर मैन्युफैक्चरर अल कि तुम्हें गुड्स ट्रेड करा आणि सर्विस प्रोवाइड करत असाल कुठल्या बिजनेस असेल त्याकरता तुम्हाला उपयोग होतो ना नो हाउ पेटंट कॉपीराइट ट्रेडमार्क लायसन्स फ्रँचायझी किंवा एनी अदर बिझनेस ऑर कमर्शियल राईट्स. तुमचा बिझनेस बूस्ट होण्याकरता तुम्ही या गोष्टी वापरत असता. त्या तुम्ही दुसऱ्याला सांगाल, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगेल की ते देऊ नकोस म्हणून तू माझ्याकडनं पैसे घे. दिल्याचे पैसे तुम्हाला देणंच आहे. मी जर एवढे चहाची फ्रँचायझी घेतली तर जो एवढे चहाचा कोण ओनर आहे त्याला मला काही पेमेंट हे करावंच लागेल. ॲग्रीमेंट करण्याचा पेमेंट आहे, चालवण्याचा जे काही चालवतो म्हणून पेमेंट आहे, करावंच लागेल. पण जर मी एवढे चहावाला सांगतो की तुझी एजन्सी या पनवेलमध्ये नको किंवा पुण्यामध्ये नको किंवा ह्या शहरात नको, तुम्ही का नको, मला इन्कम होणार आहे, इन्कम तुला मी देतो, इन्कम तुला मी देतो न देण्याबद्दल बस. मग तुम्हाला जर तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करता म्हणून इथे प्रोविजन केलेली आहे की तुम्ही कधी बिझनेस करा प्रिव्हियस इयरमध्ये जर तुम्हाला थ्रू बिझनेस किंवा प्रोफेशन काही इन्कम झालं चार्जेबल कुठे होईल पीजीबीमध्ये. पण इथे तुम्हाला बिझनेस न करण्याबद्दल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी न करण्याबद्दल कोण पेमेंट करतो आहे तुम्ही दिलंच नाही, तुमच्या ॲक्टमध्ये लॉमध्ये दिलंच नाही आहे, माझा इन्कमच नाही होणार मग. म्हणूनही प्रोव्हिजन आहे, म्हणूनही प्रोव्हिजन आहे. अरे मला तर ॲक्टिव्हिटीज करण्याचे पैसे मिळतात, मी तुला ॲक्टिव्हिटीज न करण्याचे पैसे देतो. तुला फ्रँचायझी द्या म्हणून कोण पैसे देत असेल, मी फ्रँचायझी देऊ नका म्हणून पैसे देतो. तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला ते पण इन्कम होईल, पीजीबीपी इन्कम होईल, इथे इन्कम होईल. स्पेसिफिकली ज्या तुम्हाला वर दिलं ॲग्रीमेंट तेव्हा ॲग्रीमेंटचा अर्थ खूप व्यापक आहे, लक्षात घ्या. ॲग्रीमेंट इन्क्लूड्स एनी अरेंजमेंट ऑर अंडरस्टँडिंग ऑर ॲक्शन इन कन्सर्ट वेदर ऑर नॉट सच अरेंजमेंट अंडरस्टँडिंग ऑर ॲक्शन इज फॉर्मल ऑर इन रायटिंग ऑर वेदर ऑर नॉट सच अरेंजमेंट अंडरस्टँडिंग ऑर ॲक्शन इज इंटेंडेड टू बी इन्फोर्सेबल बाय लीगल प्रोसिडिंग्स. कारण ॲग्रीमेंटला महत्त्व आहे, तुम्ही ॲग्रीमेंट वर दिलेलं आहे. एनी सम वेदर रिसीव्ड ऑर रिसिवेबल इन कॅश ऑर काइंड अंडर हॅन ॲग्रीमेंट. बस ॲग्रीमेंट ओरल असो रिटर्न असो कसंही असो, तुम्हाला पैसे घेतले पण आम्ही काय असा लेखी करार केलेला नाही आहे, ओरल केला आहे ना. बस किंवा कुठल्या प्रकारची अरेंजमेंट whether or not such arrangement, understanding or action is intended to be enforceable by illegal. Service of any description which is made available to potential users and includes the provision of services in connection with the business. कुठल्या प्रकारचं लिटिगेशन येऊ नये म्हणून मग ॲग्रीमेंट आणि सर्व्हिसेसचा इथे मिनिंग दिलेलं आहे, बाकी काय नाही. बाकी मी सोडून दिलं होतं, ठीक आहे, हे वाटण्याची गरज नाही मला सांगण्याची. ॲग्रीमेंट सर्व्हिसेस एनी सम रिसिव्ड अंडर केम अँड इन्शुरन्स पॉलिसी, एनी सम रिसिव्ड अंडर अ केम अँड इन्शुरन्स पॉलिसी. केम अँडचा अर्थ काय, केम अँडचा केम अँडचा अर्थ काय. मी तर आय पी एल बघतो, आय पी एलमध्ये वेगवेगळे खेळाडू असतात, त्यांचा लिलाव होतो आणि मग त्याला 10 करोड 20-15 करोड वगैरे वगैरे देऊन आपण बातम्या ऐकतो की त्याला त्या टीममध्ये घेतला. आता जर साथ चालू आहे कोविडची, जर त्या व्यक्तीला कोविड झाला जो यांच्या टीममधला महत्त्वाचा खेळाडू आहे, टीमचं नुकसान होईल. एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये नंतर एखादा मूवी आहे, त्या मूवीमध्ये एक मेन ॲक्टर आहे की 2-3-4 मेन जे कॅरेक्टर असतात त्या मूवीमधले, ते आजारी पडले, त्यांना काय झालं तर फिल्म बंद होईल. टीममध्ये काय एखादा खेळाडू नाही आहे तरी ती मॅच होईल, एक मॅच हरतील दुसरी मॅच जिंकतील, पण मूवीचं काय होईल. ज्या मूवीमध्ये 2 तासाचा पिक्चर शूट झाला आहे आणि जो मेन ॲक्टर आहे तोच जर एक्सपायर्ड झाला, दुर्दैवाने तोच एक्सपायर्ड झाला, तर फिल्म बंद पडणार.
याचा इन्शुरन्स काढला जातो. तो की मॅन आहे, तर त्याचा इन्शुरन्स कोण काढेल? जे प्रोडक्शन हाऊस आहे, मूवी बनवणारी जी कंपनी आहे, ती काय करेल? त्या ॲक्टरची पॉलिसी काढेल. तो की मॅन त्याची पॉलिसी काढेल, फार मोठी अमाऊंट मिळेल जर तो एक्सपायर्ड झाला तर. त्यांचा जे काही नुकसान होणार असेल त्या फिल्मचं, ते बंद निघेल. आणि जर काही झालं नाही, ठीक आहे, त्यांना जो काय खर्च येतो आहे मूवी बनवायला, त्यामध्ये आणखीन एक खर्च. इन्शुरन्स पॉलिसी काढतायत तर इन्शुरन्स पे करायला लागेल ना, तो खर्च होईल ना, तो खर्च आहे त्यांचा बिझनेसचा. आता जर का ती पॉलिसी, ते पैसे भरतायत, ती पॉलिसी मॅच्युअर्ड होईल, काही अमाऊंट मिळेल, काही अमाऊंट मिळेल, जेवढी भरली तेवढी तेवढी नाही मिळत, पण काही अमाऊंट मिळेल. एनी सम रिसिव्ड बाय द असेसी ॲज ॲन एम्प्लॉयर अंडर अ की मॅन इन्शुरन्स पॉलिसी इन्क्लुडिंग द सम असोसिएटेड सम अलोकेटेड बाय वे ऑफ बोनस ऑन सच पॉलिसी विल बी टॅक्सेबल ॲज इन्कम फ्रॉम बिझनेस. आता बघा काय झालं, पॉलिसी काढण्याचा उद्देश काय, की मॅनची पॉलिसी काढण्याचा उद्देश काय, त्या बिझनेसला सेक्युअर करणं आहे, त्या बिझनेस सेक्युअर करणं आहे. मग जी पॉलिसीची अमाऊंट भरली आहे त्यामुळे काय बोनस मिळेल? टॅक्सेबल कुठे होईल? जर तो ती अमाऊंट बिझनेस ठेवेल, बिझनेसचा उद्देश काय, बिझनेस प्रोटेक्ट करणं आहे, मग तो जो बोनस आहे तो बिझनेसच घेईल, मग ते पण इन्कम होईल, ते PGBC इन्कम. आता इथे काय म्हटलंय, इन्क्लुडिंग म्हटलंय, इन्क्लुडिंग बोनस, इन्क्लुडिंग दॅट सम अलोकेटेड बाय वे ऑफ बोनस. आता इन्क्लुडिंग म्हटलंय तर ॲक्च्युली आपण इन्शुरन्स काढण्याचा उद्देश काय, रिस्क कवरेज. मग रिस्क कवरेज ही अमाऊंट जर का ॲक्सिडेंट झाला तरच मिळेल ना, अदरवाईज बोनस मिळेल, म्हणून इन्क्लुडिंग बोनस म्हटलंय. आणि जर तो व्यक्ती एक्सपायर्ड झाला त्याची अमाऊंट कोण घेईल? बिझनेस घेईल ना. इथे काय उद्देश हा नाही आहे की त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करणं, किमनला प्रोटेक्ट करणं हा उद्देश नाही आहे बिझनेसचा, बिझनेस प्रोटेक्ट करणं हा उद्देश आहे. त्यामुळे त्या पॉलिसीमुळे जे काय इन्कम होईल, एक नॉर्मल इन्कम बोनस होईल, आणि जर त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो एक्सपायर्ड झाला किंवा अशा प्रकारची घटना घडली, तर जे अमाऊंट मिळेल ती बिझनेसचं इन्कम होईल. ती फिल्म पूर्ण झाली आणि विकली तर खर्च आला 3 करोड, 5 करोडचा बिझनेस झाला, 2 करोड फायदा होईल. पण जर ती फिल्म मध्येच बंद पडली तर 3 करोडची फिल्म आहे, किमान इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे, त्यातनं त्यांचं 3 करोडचं रिकवर होईल, अशा प्रकारे पॉलिसी काढते, बस पॉलिसी काढणार. आता इन्कम म्हणून तुम्ही घ्या 3 करोड, खर्च किती झाला आहे? 3 करोड, प्रॉफिट काय नाही, कंपनीला लॉस होणार. जर त्यांनी 5 करोडची पॉलिसी काढली आणि खर्च झाला आहे, समजा पिक्चर सुरू होत असतानाच घटना घडली, किमान इन्शुरन्स पॉलिसी काढली, जस्ट 4 दिवस शूटिंग केलं आणि तो जो कोण किमान आहे तो गेला, आता खर्च किती झाला आहे? 5 लाख. आणि अमाऊंट किती मिळाली? 3 करोड. आता फायदा झाला का इकडे? मग जर का अशा प्रकारे किमान इन्शुरन्समधना रिस्क कवरेज म्हणून ती अमाऊंट मिळाली, ती कधी मिळणार आहे? तुम्ही रिस्क कवरेज ज्या करता मागताय, जर का ती घटना घडली तुम्हाला रिस्क कवरेज मिळणार आहे. मग जर लॉमध्ये कुठेही प्रोव्हिजन नाही आहे की तुम्हाला अशा प्रकारे किमान इन्शुरन्स पॉलिसीमधून पैसे मिळाले तर ते टॅक्सेबल होतील, हे दिलंच नाही कुठे, तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. म्हणून ही योजना बनवलेली आहे, ही प्रोव्हिजन केली आहे. बिझनेसचा उद्देश इथे इन्कम अर्न करणं नाही आहे, बिझनेसचा उद्देश बिझनेस प्रोटेक्ट करणं आहे. पण केव्हा केव्हा अशा प्रकारे होऊ शकतं की फार मोठी अमाऊंट त्यांना प्रॉफिट देऊन जाईल, ते प्रॉफिट त्यांना मिळालं, टॅक्सेबल होईल PGBP. मोठे मोठे बिझनेस बघा, टाटा किंवा रिलायन्स, मग टाटा किमॅन आहेत, मुकेश अंबानी किमॅन आहेत, तसेच मला सुंदर पिचाई बोललो, गुगलने त्याचा इन्शुरन्स काढला असेल, सुंदर पिचाईचा इन्शुरन्स काढा. असे जे मुख्य व्यक्ती असतात ज्यांच्यावरती बिझनेसचं बरंच काय अवलंबून असतं, अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये किमान इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते. आता याच्यामध्ये जर ती किमान इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि त्याची अमाऊंट जर एखादा एम्प्लॉई आहे, एम्प्लॉयला दिली,
तर एम्प्लॉईचं इन्कम, बिझनेस नाम मिळाली तर बिझनेसचं इन्कम, एम्प्लॉई एक्सपायर्ड झाला आणि त्या पॉलिसीची अमाऊंट जर त्याच्या लीगल हेअर त्याचा वारसदार कोणा त्याला दिली त्याचं इन्कम, लीगल हेअरला मिळाली तर कुठल्या आयडीमध्ये जाईल, जर एम्प्लॉईला मिळाली सॅलरीचे, आता हे बिझनेसला मिळाली तर बिझनेसमध्ये जाईल, लीगल हेअरला मिळाली तर इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये जाईल, कारण ते सॅलरी इन्कम नाही आहे, ज्या व्यक्तीला मिळते त्या व्यक्तीचा कुठला बिझनेस नाही आहे, नाही आहे एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशिप नाही आहे, त्या व्यक्तीचा नवरा किंवा त्या व्यक्तीची बायको एम्प्लॉई होती, ती किमन होती, तिची पॉलिसी कंपनीने काढली होती, त्यामुळे सॅलरी इन्कम होणार नाही वारसदाराचं, बिझनेस तो करत नाही आहे त्याचा इन्कम होणार नाही, कॅपिटल गेन किंवा हाऊस प्रॉपर्टी येणार नाही, मग अदर सोर्समध्ये जाणार ते, त्यामुळे किमन इन्शुरन्स पॉलिसीमधनं जे पैसे येतात बोनस असो किंवा रिस्क कव्हरेजची अमाऊंट असो ही बिझनेस प्रोटेक्ट करण्याकरता काढली इन्शुरन्स पॉलिसी आहे, बिझनेस घेईल अमाऊंट तर बिझनेस इन्कम, एम्प्लॉई घेईल तर एम्प्लॉईचं इन्कम, लीगल जर गेलं तर इन्कम पण मदत होईल, बघूया फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑन इट्स कन्वर्जन ट्रीटमेंट ॲज कॅपिटल असेट, FMV आठवते कॅपिटल गेन मधलं, एक व्यक्ती आहे जो ज्वेलर्स आहे, तो ज्वेलरी परचेस करतो आणि सेल करतो, त्याच्याकडे जी ज्वेलरी असते ती आपण काय म्हणतो स्टॉक इन ट्रेड, ओके आपण काय बघितलं होतं कॅपिटल गेनमध्ये की तो त्याच्याकडे काय ज्वेलरी आहे त्याच्या पूर्वजांची, ती ज्वेलरी काय केली जाते नॉर्मली सासू सुनेला जाते, मग सून सासू होते सुनेला जाते, ती कोण वापरत नाही अशी ज्वेलरी, त्यांनी म्हटलं विकून टाकू आपण ज्वेलरी, कोण वापरत नाही आहे गरज नाही, सगळे नवीन नवीन ज्वेलरी ज्या येतात त्याच आपल्या घरातल्या बायका वापरतात, जुनी ज्वेलरी करायची काय ते विकून टाकूया, म्हणून त्यांनी ती ज्वेलरी काय केली बिझनेसमध्ये स्टॉक इन ट्रेडमध्ये आणली, मग आपण बघितलं की त्यांनी जेव्हा स्टॉक इन ट्रेडमध्ये आणली तेव्हा त्याची FMV काय होती आणि जेव्हा त्यांनी सेल केली मग तेव्हा आपण कॅपिटल गेन काढलेला आठवतो आहे, येस आता ही ट्रीटमेंट उलटी आहे, त्यांनी पर्सनल असेट काय केलं स्टॉक इन ट्रेडमध्ये आणली, इथे काय करतो थोडं वेगळं बघा, फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑन इट्स कन्वर्जन ट्रीटमेंट ॲज कॅपिटल असेट, कॅपिटल असेट केलं, फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑन द डेट ऑफ इट्स कन्वर्जन ऑर ट्रीटमेंट ॲज कॅपिटल असेट, इथे त्यांनी कॅपिटल असेट इन्व्हेंटरी केली, त्या ज्वेलरीच्या केसमध्ये त्यांनी कॅपिटल असेट होती ती काय केली इन्व्हेंटरी केली, इकडे तो इन्व्हेंटरीला कॅपिटल असेट करतो, अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे, ह्याच्यावरती मी एक्झाम्पल घेईन तेव्हा हे क्लिअर होईल, एक सेक्शन आहे पुढे जाऊन तुम्हाला सेक्शन 35AD, काय म्हणतो ऐका लक्ष द्या थोडं, तुम्ही एखादी असेट जेव्हा परचेस करता जी कॅपिटल असेट आहे, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला तुम्ही टू असेट असं लिहित नाही ना, पण जर तुम्ही एखादा काय करता खर्च करता, जसं तुम्ही सॅलरी एम्प्लॉयरने एम्प्लॉयर सॅलरी दिली टू सॅलरी तेवढी दिली तेवढी आली, टेलिफोन बिल पे केलं, प्रिंटिंग या स्टेशनरी केलं, जेवढी अमाऊंट आली तेवढी ती रेकॉर्ड केली जाते, असेट घेतली तर मात्र काय येतं ती जाते बॅलन्स शीटला फिक्स असेटला जाते, आणि तुम्ही दरवर्षी काय करता 15-15% 20% जे काय डिप्रिशन रेट असेल त्याप्रमाणे डिप्रिशन घेता,
पण सेक्शन 35 AD-मध्ये असं आहे की तुम्ही जशी मशनरी घ्याल, संपूर्ण अमाऊंट मशनरीची तुम्हाला एक्सपेन्सप्रमाणे रेकॉर्ड करता येते. संपूर्ण अमाऊंट मशनरीची तुम्हाला एक्सपेन्सप्रमाणे रेकॉर्ड करता येते. 50 लाखाची मशनरी आहे, तुम्ही तिकडे घ्या टू मशनरी 50 लाख डायरेक्टली. डिप्रिसिएशन तुम्हाला 100%, ही जेवढी जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढी सगळी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्हाला उद्देश असा आहे की एक 35 AD-मध्ये सेक्शन आहे, डिटेलमध्ये आपण जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला जास्त कळेल. आता फक्त एक वरवर सांगतो की इन रिस्पेक्ट ऑफ विच, खाली दिले बघा, एनी सम रिसीव ऑर रिसिवेबल इन कॅश ऑफ काइंड ऑन अकाउंट ऑफ एनी कॅपिटल असेट, कॅपिटल असेट आहे बीइंग डिमॉलिश्ड डिस्ट्रॉइड डिस्कार्डेड ऑर ट्रान्सफर्ड, केअर करून जी अमाऊंट येईल ती सगळी अमाऊंट तुमच्या इकडे काय होईल, इन्कम म्हणून चार्ज केली आहे EGPचं. सेक्शन 35 AD-चीच का, कारण सेक्शन 35 AD-मध्ये इन रिस्पेक्ट ऑफ विच होल ऑफ द एक्सपेंडिचर ऑन सच कॅपिटल असेट हॅज बीन अलाउड ॲट डिडक्शन अंडर सेक्शन 35 AD. 35 AD तुम्हाला अलाउड करतो की तुम्ही पहिल्याच वेळेला ज्या बिझनेस सुरू करता त्या पहिल्याच वर्षी तुम्ही संपूर्ण अमाऊंट डिडक्शन म्हणून घेऊ शकता. डिडक्शन घेतलेलं आहे तिकडे संपूर्ण अमाऊंटचं. सपोज तुम्ही बिझनेस सुरू केला जनरल फेब्रुवारीमध्ये, ती असेट काय केली तुम्ही रेकॉर्ड केली, डिडक्शन घेतलं आणि लगेच तुम्ही मेला जूनला ती असेट विकली, तुम्ही इकडे काय कराल 50 लाख डिडक्शन घ्याल आणि तिकडे तुम्ही ती असेट 40 लाखाला ट्रान्सफर कराल. वेदर दिस 40 लाख इज युअर इन्कम ऑर नॉट, बस म्हणून तिथे प्रोव्हिजन पाहिजे की तुम्हाला संपूर्ण डिडक्शन दिलेलं आहे आम्ही. आता ती असेट डिडक्शन देण्याचा उद्देश काय होता, काहीतरी आता गव्हर्नमेंटचा याच्यामधला उदार विचार आहे की तुम्हाला आम्ही पहिल्या वर्षी इन्कम टॅक्स लागू नये म्हणून तुम्ही काय करा, संपूर्ण अमाऊंट डिडक्शन घ्या. 50 लाखाची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, डिडक्शन संपूर्ण घ्या, इंडस्ट्री डेव्हलप करा वाढवा. तुम्हाला पहिल्या वर्षी प्रॉफिट येणार नाही, लॉस येईल, तो लॉस तुम्ही सेकंड इयर कॅरी फॉरवर्ड करा, थर्ड इयर कॅरी फॉरवर्ड करा, करत राहा. म्हणजे पहिले काही वर्ष तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायला लागू नये म्हणून अशा प्रकारच्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या त्यामध्ये आहेत. पण त्यांना वाटलं की ही मशीन आपल्याला प्रॉपरली काय रिझल्ट देत नाही, आपण आणखी चांगल्या प्रकारची मशीन आणू, यापेक्षा वेगळ्या क्षमतेची मशीन आणू चांगल्या क्षमते ही विकूया, आणि त्याने विकली. ठीक आहे, तुम्ही डिडक्शन घेतलेलं आहे तिकडे तुम्ही सेल केली मशीन, आता काय करा ते इन्कम म्हणून चार्ज करा. ओके, अर्न केलं ना टॅक्स द्या, झालं. दुसरी असेट घ्याल, डिडक्शन घ्याल. जो काय तुम्ही दुसरी असेट आणाल ती 1 करोडची आणाल, तुम्ही 40 लाख अर्न केले आहेत ना, 60 लाख तुमचे जे आहेत ते तुमचे काय होते परत इथे एक्सपेन्समधून रेकॉर्ड होतील. जे काय तुमच्याकडे 40 लाखाचं इन्कम झालं आहे त्यावरच टॅक्स मागतो आहे, ह्यात चुकीचं काय नाही. म्हणून ही प्रोव्हिजन आहे. 35 AD आपण डिटेलमध्ये बघू, त्या तुम्हाला परत एकदा मी आठवण करून देईन तेव्हा की असा PGB-मध्ये सेक्शन होता की ही असेट जर विकली तर काय होईल, चार्जेबल होईल. ॲज पर सेक्शन 28 बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम काय काय चार्जेबल होईल हे आपण बघितलं. हे नॉर्मल बिझनेस करताय, नॉर्मल बिझनेसमध्ये साठी आहे, आणि आणखीन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस हा एक टॉपिक आहे. स्पेक्युलेशन बिझनेस, हा स्पेक्युलेशन बिझनेस काय असतो, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतात, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतात हे मी उद्या सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट सेशनला आपण हे बघू. स्पेक्युलेशन बिझनेस हा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे. आज थांबूया.